प्रतिष्ठान तर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून मंचावरती असलेले आदरणीय चंद्रकांत भाऊ वानखेडे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर ॲडव्होकेट देशपांडे आणि या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले सर्व अमरावतीकर बंधू आणि भगिनींना आज म्हणजे कार्यक्रमाला आलो होतं बाहेर हे स्वयंसेवक जे होते ते हे छातीला एक बँड लावत होते तो पटला कुठेतरी तर मानसिक आरोग्य जप्पा असं ते मला म्हणते तेव्हा माझ्या मनात आलं होतं की तुमची खरी गरज संघ आणि भाजपच्या कार्यालयावर आहे तर आज कार्यक्रमाचा माझं भाऊंचं बऱ्याच वेळेला प्रदीप बरोबर सुद्धा खूप वेळेला मी फोनवरती बोलणं होत होतं आणि कार्यक्रमाचा विषय काय ठेवायचा आणि झालंय असं भाऊ की तुम्ही हा कार्यक्रमाचा विषय स्वातंत्र्याची वैरी हा ठेवला आणि त्यानंतर यवतमाळमध्ये उद्या कार्यक्रम ऑर्गनाईज झालाय त्याचंही नाव कुरके सरांनी जो कार्यक्रम ठेवलाय त्यालाही त्यांनी स्वातंत्र्याची वैरी हाच नाव कार्यक्रमाला विषय दिलेला आहे. पुण्यामध्ये लोकायततर्फे 3 तारखेला कार्यक्रम आहे त्यांच्याशी खरं वेगळा विषय ठरला होता. त्या अलका जोशींचा मला परवा फोन होता आणि त्या मला म्हणे त्या होतो अमरावतीचं पोस्टर बघितलं आणि आम्हाला तो विषय आवडला तुम्ही त्याच विषयावर लिहितो बहुतेक स्वातंत्र्याच्या वैरीवरची एक सिरीज होईल असं वाटायला लागलं. आणि आज हे म्हणजे खरी वेळ का आलेली आहे तर मी काही साधारणतः 3-4 आठवड्यापूर्वी या मनोहर कुलकर्णींनी सांगलीमध्ये असं भाषण केलं होतं की आता तो म्हणजे सरही म्हटले आता की तो स्वतःचं नाव आणि आडनाव हे दोन्ही खोटं लावतो आणि मधलंच नाव तर तो आधीही सांगत नव्हता अजूनही सांगत नव्हता. तर हा मनोहर कुलकर्णींनी काही एखाद महिन्यापूर्वी सांगलीत असं सांगितलं की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही आणि तो दुखवटा दिन म्हणून साजरा करायचा आणि तिरंगा हा आपला ध्वज नाही तिरंगा हे राष्ट्रध्वज म्हणून मानायचं नाही. आणि 10 तारखेला गेल्या महिन्यामध्ये सांगलीमध्येच एक कार्यक्रम होता माधवराव माने म्हणून एक स्वातंत्र्य सैनिक ज्यांचा 100वा वाढदिवस होता तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तिथं गेलो होतो आणि 2 दिवस आधी संभाजी भिडे हे सगळं बडबड त्यांनी केलेली होती तर तेव्हा मी सांगलीमध्ये हे म्हटलं होतं त्यांना की हा जिल्हा कोणाच्या नावाने ओळखायचा हे तुम्ही एकदा ठरवा. हा जिल्हा हा क्रांतिसिंह नाना पाटील वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखायचा का या डुप्लिकेट मनोहर कुलकर्णीच्या नावाने ओळखायचा आणि मला इथं त्या कार्यक्रमाला यायच्या आधी पोलिसांनी आधी सांगितलं की 10,000 त्याचे धारकरी येत आणि ते तलवारी घेऊन फिरतात आणि ते मारतील त्याच्याबद्दल काही बोलू नका. म्हटलं मी बोलणार. या स्वातंत्र्यात ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकाच्या 100व्या वाढदिवसाला मी आज बोलवलं इथं हा जर स्वातंत्र्य दिनच नसेल तर हे कोण आहेत मग हे स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही. याच 15 ऑगस्टसाठी हे लढले ना त्यांचं आयुष्य जे काही त्यांनी बलिदान दिलं हा जर तोच असेल आणि क्रांतिसिंह नाना पाटील ज्याच्यासाठी लढत होते वसंतदादा पाटील ज्यासाठी लढत होते ते जर स्वातंत्र्यच नसेल तर मग त्याबद्दल बोलायचं नाही काही तर. आणि 10,000 धारकरी माझे 20,000 तुकडे करतील पण मी इथे सांगलीत बोलणार आणि नुसतं बोलणार नाही 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन सुद्धा मी सांगलीत येऊन साजरा करणार आणि बघू इथे धारकरी काय करतात आणि हा काय करतो. पण या प्रवृत्तीला प्रतिकार निकराने केला जाईल हे या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन केला तिथंच सांगलीमध्ये जाऊन. आता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा बरळायला सुरुवात केली अकोल्यामध्ये केली अमरावतीमध्ये केली यवतमाळला बडबड करायला सुरुवात केली आणि मग असं वाटायला लागलं की आता खरोखर पुन्हा वेळ आलेली आहे जोर जोरात सांगावं स्वातंत्र्याचे खरे वैरी कोण होते. ज्यांची पहिल्यांदा आपल्याला ओळख करून दिली जाते आणि त्यांचं नाव फार गाजवलं जातं जे प्रास्ताविक करताना सुरुवातीला यांनी सांगितलं स्वातंत्र्य कैवारी सावरकरांनी असं सांगितलं मी यांच्याबद्दल बोलतोय आणि ज्यांच्याबद्दल आचार्य आत्रेंनी असं लिहिलं की स्वातंत्र्य वैरी सावरकर
तर मग त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आणि हा हे जे एक वेगळं आणि मुळात असं झालं होतं की मी जे 2014 फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी नरेंद्र मोदींच्या गुजरातमधल्या भ्रष्टाचारावरती एक खूप मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी केली होती. 1,80,000 कोटी रुपयाचे वेगवेगळे भ्रष्टाचार, सिक्रेट्स ऑफ द एम्पायर असं त्याचं नाव होतं, मास्क ऑफ द मेस्कॉट अँड सिक्रेट्स ऑफ द एम्पायर. आणि ती द वीकमध्ये कारण निकाल येत होते निवडणुकांचे आणि सगळेजण म्हणत होते की तू एकटाच मूर्ख आहे ज्याने याच्या विरोधात बातमी केली आणि आता तुला त्रास होईल. आणि बाकी सगळीच जण ती तळी उचलून धरलेली होती त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे. तर मी माझ्या एका माझे एक मित्र आहेत डॉक्टर विवेक बेलेकर, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र विभागामध्ये आहेत, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याशी बरीच चर्चा केली की लोकांनी या मोरांना का बरं निवडलं ह्याचं मला सायकोलॉजिकल अनालिसिस सांग. मग आम्ही बऱ्याच वेळ त्याबद्दल बोललो. त्याचं विवेकचं असं म्हणणं होतं की आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जो पब्लिक डिस्कोर्स असायचा, लोकांच्या चर्चेमध्ये आणलेले जे मुद्दे असायचे, हे लोकशाही, समता, बंधुता, समाजवाद, प्रगती, पीस, प्रॉस्पेरिटी, इक्वॅलिटी, जस्टिस, लोकशाही याच मूल्यांबद्दल चर्चा ही पक्षांतर्फे केली जायची. आणि या सगळ्या फेमिनिन व्हॅल्यूज आहेत आणि फेमिनिन व्हॅल्यूज या हरवता येत नाही, त्या बदनाम कराव्या लागतात. आणि म्हणून त्याच्या आधी एक कॅम्पेन चालली या या मूल्यांना बदनाम करण्याची, ती इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाने चालली. त्याचं काय नंतर आज परिस्थिती झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते बदनाम करण्याची एक मोहीम चालली. आणि मग एक मस्क्युलिन इमेज प्रोजेक्ट केली गेली जी सोपी उत्तरं द्यायला लागली आणि त्या सोप्या उत्तरांमध्ये मग चीन को लाल आग दिखाएंगे, त्यावेळेला चीन को लाल आग दिखाएंगे आणि आता पिवळी चटणी दाखवतात, किंवा 56 इंच का सीना, 1 के बदले 10 शेर काट के लाएंगे, 100 दिन में कालाधन वापस लेके आएंगे. आणि लोकांना ही मस्क्युलिन इमेज आवडायला लागली कारण या सगळ्या फेमिनिन व्हॅल्यूज या बदनाम झालेल्या होत्या आणि लोकांनी ते स्वीकारलं. आता हे हरवायचं असेल तर सातत्याने पुन्हा त्याच फेमिनिन व्हॅल्यूज बरोबर आग्रहाने लोकांशी बोलत राहणं हाच त्याच्याबद्दलचा एक मार्ग आहे. हे तर बोलला. आणि मग मी माझ्या आजोबांची डायरी वाचत होतो. माझे आजोबा नाशिकला 1882 त्यांचा जन्म झाला, 1986 वाढले, 104 वर्षाचे असताना. आणि नाशिकची वसंत व्याख्यानमाला त्यांनी स्थापन केली होती, स्वातंत्र्य सैनिक पण होते. तर वसंत व्याख्यानमालेच्या अनुषंगाने मी त्यांचं वाचत होतो, त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की आज महात्मा गांधी भारतात आल्यानंतर पहिल्यांदा नाशिकला आले, त्या वसंत व्याख्यानमालेमध्येच भाषण करण्यासाठी आले होते. आणि मग मला असं कुतूहल वाटलं की गांधीजी कधी आले, मग शोधलं तेव्हा सापडलं की 9 जानेवारी 1915 आले आणि आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून त्यांनी भारतभर रेल्वेने प्रवास केला थर्ड क्लास कंपार्टमेंट मधून भारत समजून घेण्यासाठी. आणि मला असं वाटलं हा एकमेव राजकीय नेता असा ज्यांनी भारत समजून घेण्यासाठी, भारतीयांची दुःख समजून घेण्यासाठी, असे कोणते मुद्दे ज्यावरती या देशातले लोक एकत्र येतात, असे कोणते मुद्दे ज्याच्यावरती या देशातल्या लोकांमध्ये वाद निर्माण होतात हे समजून घ्यावं यासाठी म्हणून एक माणूस वर्ष 1.5 वर्ष फिरला आणि एकही पॉलिटिकल स्टेटमेंट त्या संपूर्ण काळामध्ये केलं नाही. ती त्यांच्यावर अटच होती गोखलेंनी घातलेली की त्या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही एकही पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं नाही. आणि मग मला असं वाटायला लागलं की आता 9 जानेवारी 1915 100 वर्ष होणार आहेत आणि गांधीजींच्या खुन्याबद्दल ज्यांना फार कौतुक वाटतं अशीच लोक सत्तेमध्ये आलेली आहेत, तर 100 वर्षानंतर हे शोधायला हवं की हा देश विचार कसा करतो, हा देश गांधींबद्दल कसा विचार करतो, हा देश त्या मूल्यांबद्दल काय विचार करतो जी गांधींनी या देशाला दिली किंवा स्वातंत्र्य आंदोलनाला दिली. आणि मग एक्झॅक्टली त्याच मार्गावरती मी भारतभर तसाच थर्ड क्लास कंपार्टमेंटनी, जनरल क्लास कंपार्टमेंटनी 17,432 किलोमीटर फिरलो आणि त्या प्रवासादरम्यान खूप विलक्षण हजारो अनुभव आले. त्यातला एक अनुभव मागच्या वेळेला मी इथंच सांगितला होता की मुगलसराय स्टेशनला ट्रेन थांबली, वाराणसीहून निघाली होती याला जायला, पटण्याला जाण्यासाठी. आणि सकाळी सकाळी 6:30 to 7:45 वेळेला मुगलसराय स्टेशनला ट्रेन थांबली आणि त्या ट्रेनमध्ये 10-12 मुलं कॉलेजला जाणारी ही ट्रेनमध्ये चढली. मी गालीत जमिनीवर बसलेलो होतो कारण खचाखच गर्दी होती आणि त्यांचा गोंधळ चालू होता, म्हणून मी असं तिरकवून त्यांचे फोटो काढायला लागलो. तर त्या मुलांनी मला विचारलं हे काय कर रहा है, म्हटलं कुछ नाही तस्वीर ले रहा हूं. तर म्हणे क्यों, मैं पत्रकार हूं. तर पत्रकार हूं असं म्हटल्यानंतर ते असे वरच्या बर्थपासून लटकत लटकत लोंबकळत माझ्या इथपर्यंत आले
आणि मला म्हणे कोण सी पत्रिका मी काम करतोय, तो म्हटलं द वीक मॅगझिन. अच्छा वो मल्याला मनोरमा ग्रुप का मॅगझिन. आणि मला एकदम शॉकच बसला की या मुघलसरायला राहणारी ही मुलं या म्हणजे फर्स्ट इयरला बारावीत असतील अशा अशा वयाची दिसत होती आणि त्यांना द वीक मॅगझिन हे कुठल्या ग्रुपचं आहे हे माहिती आहे. तो म्हटलं आपको मालूम आहे? हा हा 130 साल पुराना ग्रुप आहे, हमको मालूम आहे. मला धक्का बसला. मग मला ते म्हणे की तू ऐसा क्यू घुम रहे हो. मग सांगितलं असं असं गांधीजींची यात्रा होती, त्या 100 वर्ष होत आहेत म्हणून त्या मार्गावरती मी फिरतोय. त्यातल्या एका मुलाने मला विचारलं चंपारण गए थे, तर दुसरा मुलगा त्याला थांबवून म्हटला की अरे चंपारण तो 16-17 की बात आहे, ये 15 की बात कर रहे, रामकृष्ण मिशन गए थे गांधीजी पटनाला. म्हटलं हा वही जा रहा हूँ. पुन्हा तो दुसरा धक्का होता की गांधीजी 15 साली कुठे गेले हे त्यांना माहिती होतं, 16-17 गांधीजींनी काय केलं हे त्यांना माहिती होतं. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या गांधी नेहरू गांधी पटेल गांधीजीना गांधी सावरकर अशा बऱ्याच विषयांवरती. त्यात एक मुलगा होता मिथुन सिंग नावाचा जो सकाळी कॉलेजला जायचा दुपारी गवंड्याचं काम करायचा कन्स्ट्रक्शन साइट. तो मुलगा मला असं म्हटलाय की बाबूजी ऐसा मत बोलिएगा की गांधीजी मर गए, गांधीजी जिंदा है. तो म्हटलं तुमको क्यों लगता है ऐसे की गांधीजी जिंदा है. मला म्हणे देखिए गांधीजी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो सत्ता में आए हैं, लेकिन फिर भी इन 65-70 सालों में इन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम मथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्मी से बच्चे का नाम मथुराम रखेंगे उस दिन हम सोचेंगे कि शायद गांधी जी की मौत हो गई. लेकिन इस देश की संस्कृति है कि इस देश में बच्चों का नाम कंस दुर्योधन या मथुराम नहीं रखा जाता. आणि तो इतका पॉवरफुल थॉट त्या मिथुन सिंग नावाच्या दुपारच्या वेळेमध्ये गवंडी काम करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबामधून येणाऱ्या मुलाकडून ऐकायला मिळाला. असा अंगावर काटा आला होता ते ऐकलं त्यावेळेला की हा त्याचा ओरिजिनल थॉट आहे. त्या मुलाकडे वायफाय नाही, त्या मुलाकडे स्मार्टफोन नाही, त्या मुलाकडे कुठल्या मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप नाही, हा त्याचा ओरिजिनल थॉट आहे. आणि असा इतका प्युअर जर का ओरिजिनल थॉट असू शकतो तर जी काही गुंतवणूक भविष्य काळात आपल्याला सगळ्यांना करायची असेल ती या पिढीमध्ये करायला हवी. हीच पिढी आशा आहे, कारण त्या खुन्याचं कौतुक करणारे सत्तेत आले होते. आणि मग बऱ्याच गोष्टी आमचं बोलणं सुरू झालं. मग सावरकर हा विषय बोलला गेला. मग असं वाटलं की याबद्दलही आपण इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, शोधलं पाहिजे की काय आणि नेमकी भारतरत्न द्या वगैरे मागणी व्हायला लागली होती. आणि मग ज्यावेळेला ते बरं मी नाशिकचा जन्म असल्यामुळे लहानपणापासून सावरकरांच्या चोऱ्या ऐकायचो. सगळेजणच सांगायचे की कसे होते काय होते, इथं अभिनव भारत त्यांची संस्था होती, इथं तर त्यांचं घर होतं वगैरे वगैरे असं सगळं होतं. आणि पण माझे आजोबा काय म्हणायचे की नाही बंडल माणूस होता, बोगस माणूस होता. आणि त्यांनी तो इतिहास प्रत्यक्ष बघितला होता. म्हणजे 1909-10 ज्यावेळेला त्यांना अटक झाली त्यावेळेला माझे आजोबा 27 वर्षाचे होते. तर त्यांनी तो सगळा काळ बघितला होता. ते स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होते, तर ते त्यांनी कधीही त्याचं कौतुक नाही केलं. आणि म्हणून असं काय वाटतं की सगळे कौतुक करतात हे का बरं नाव ठेवतात. आणि त्यांनी मला असं सांग, त्यांची ही सवयच होती की काही विचारलं की ते म्हणायचे तू शोध तू शोध. म्हणजे लहानपणी शाळेमध्ये असताना मी मागे भौतिक सांगितलं होतं, आमचे एक सर होते चंद्रात्रे, आणि ते शाळेमध्ये मला कायम संजय गांधी असं चिडवायचे. कारण माझे वडील काँग्रेसचे नाशिकचे अध्यक्ष होते, शहर काँग्रेसचे. आणि आणीबाणी नुकती संपली होती, मी 5वीमध्ये होतो, आणि 77-78 तो काळ. आणि ते रोज मला संजय गांधी चिडवायचे. ते एक दिवशी मी घरी येऊन सांगितलं की ते मला असं असं चिडवतात, तर वडील म्हटले की जा त्यांना सांग की आहे गांधी गोडसे नाही याचा अभिमान आहे. तर मला संजय गांधी कोण हेही मला माहीत नव्हतं, मला गोडसे कोण हेही माहीत नव्हतं. तर मी दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांना की असं असं मी आहे म्हटलं, गांधी आहे गोडसे नाही आहे. तर त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवरती वर्गामध्ये उभं केलं आणि वर्गातल्या सगळ्या मुलांना सांगितलं की प्रत्येकाने येऊन याच्या 2-2 थोबाडीत मारा. आणि 48 जणांनी मला तोंडात मारलं, एकाच मित्राने मला मारलं आणि त्याबद्दल त्याला मारलं सरांना. आणि मग मी असा रडकून म्हणजे प्रचंड रडलो होतो, खूप अपमानित वाटायला लागलं होतं, राग वडिलांचा आला होता की त्यांनी सांगितलेलं उत्तर दिलं म्हणून मला इतका मार खायला लागला. घरी गेलो तर वडील नव्हते, कारण ते पक्षाच्याच कामामध्ये कायम गुंतलेले असायचे. आजोबांना सांगितलं तर आजोबा मला म्हटले की तुला माहिती आहे का कोण गांधी, म्हटलं नाही. म्हणजे गोडसे कोण माहिती आहे का, म्हटलं नाही माहिती. मग त्यांनी मला एक पुस्तक काढून दिलं त्यांच्या कपाटातून, असं चांगलं जाड, हिस्ट्री ऑफ काँग्रेस नावाचं, 1949 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक.
आणि ते मान दिलं मला म्हणे हे इंग्रजीमध्ये आहे पण तरी तू हे वाच, तुला आता इंग्लिश शिकवायला सुरुवात होईल, तुला जेव्हा जेव्हा जितकं जितकं वाचता येईल जितकं समजून घेता येईल तितकं समजून घे, पण तू शोध, हे वाचून झालं की तुला कळेल की तुला का मारलं, हे वाचल्यानंतर तुला कळेल गांधी कोण होते, गोडसे कोण होतं, आणि तुला तू हे उत्तर दिल्याचा राग त्यांना का आला, या उत्तराचा राग त्या शिक्षकांना का आला हे या पुस्तक वाचल्यानंतर तुला कळेल. तर त्यांची ही पद्धतच होती की ते काय तू शोध असंच म्हणायचं. आणि मग ज्यावेळेला ही भारतरत्नाची मागणी झाली त्यावेळेला असं वाटलं की शोधायला पाहिजे. आता मी सांगितलेलं होतं आणि ही भारतरत्नाची मागणी पण केली जाते आणि आपल्याच नाशिकचं आहे तर मग आपण एवढा शोध तर घेतलाच पाहिजे. आणि मग नॅशनल आर्काईव्ज दिल्लीमधलं, नेहरू मेमोरियलमधली आर्काईव्ज, त्याच्यानंतर लखनौमधली आर्काईव्ज, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची आर्काईव्ज, त्याच्यानंतर कलकत्त्यामधली नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमधली आर्काईव्ज, सेल्युलर जेलची आर्काईव्ज, लंडनमध्ये इंडिया आर्काईव्ज, त्याच्यानंतर पॅरिसमधली इंडिया आर्काईव्ज, आणि अशा सगळ्या ठिकाणची वेगवेगळी आर्काईव्ज गोळा करत गेलो. त्यात पहिले अर्थातच लहानपणीच त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं, जन्मठेप, माझी जन्मठेप, आणि त्यातल्या एका गोष्टीने मला खूप आकर्षित केलं होतं कारण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं होतं आणि त्या शिक्षक म्हणून. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की आम्ही कैद्यांनी बेड्यांची भाषा बनवली होती आणि बेड्या वाजवून एकमेकाला संदेश पाठवायचो आणि दुसऱ्या दिवशी तुरुंगामध्ये अचानक सगळे कैदी हे संप करायचे, उपोषण करायचे आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकाला निरोप कसे पोहोचवले. तर मला म्हणजे बिईंग अन इंजिनियर मला ते खूप इनोव्हेटिव्ह वाटलं होतं की ही भाषा कशी तयार केली असेल. आणि म्हणून मी त्यांच्या बरोबरीने तुरुंगामध्ये असलेल्या 6-7 वेगवेगळ्या समकालीन क्रांतिकारकांची आत्मचरित्र मिळवली. एकाचं तर ढाक्याच्या नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मिळालं, ढाक्यातून डमडम पब्लिकेशननी प्रसिद्ध केलेलं त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं, त्यांच्या पुस्तकाचं टायटलच आहे 30 years इन प्रिझन. आता बे बाबाराव सावरकरांपासून त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींपर्यंत एकानेही त्या बेड्यांच्या भाषेचा उल्लेख केलेला नाही, एकानेही. इनफॅक्ट उरलेल्या सर्वांनी असं लिहिलंय की जेव्हा जेव्हा आम्ही संप करायचो तेव्हा तेव्हा हे दोघं जण भाऊ हे आमच्या संपामध्ये भाग घ्यायचे नाही, कैद्यांनी केलेल्या आंदोलनात यांनी भाग नाही घेतला. आणि आम्ही यांना विचारलं तर हे आम्हाला म्हणायचे की आम्ही जर या आंदोलनामध्ये भाग घेतला, उपोषणांमध्ये वगैरे भाग घेतला, तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. हे लिहून ठेवले उरलेल्या सगळ्या क्रांतिकारकांनी. म्हणजे मग असं लक्षात आलं की ही बेड्यांची भाषा दिशा ही फक्त टू कॅच द इमॅजिनेशन ऑफ द रीडर, वाचकाच्या कल्पनाशक्तीला हात घालण्यासाठी म्हणून फक्त हे काल्पनिक हे लिहिलं. आणि मग ते आर्काईव्ह मधली एक एक कागद मिळायला लागली आणि मग ती सगळी ज्या वेळेला आर्काईव्ह अख्खं मिळालं मग त्यावेळेला ती द वीक मध्ये स्टोरी केली होती, अ लॅम्प लायन, एक शेळी जिला लोकांसमोर सिंह म्हणून प्रस्तुत केलं गेलं. आता आज परत विषय झाला कारण काल का परवाच मला एक फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर वीणा बक्षी म्हणून त्यांचा मला फोन होता आणि हे जे याचं ट्रेलर आला त्यांच्यावर जी पिक्चर निघतोय आता, तर त्यांनी मला विचारलं की त्या तो ट्रेलर बघितलास का तू, म्हटलं हो बघितला, म्हणजे काय वाटतं तुला, म्हटलं त्यांचं वजन होतं, त्यांची उंची होती 4 foot 11 inches आणि वजन होतं 49 kilos. आता पिक्चरमध्ये जो हिरो घेतलाय तो 6 foot 3 inches आणि त्याची शरीरयष्टी एखाद्या मल्लासारखी आहे, त्यामुळे कॅरेक्टरायझेशन पासून सगळं लार्जर दॅन लाईफ करण्याचा प्रयत्न आहे. गांधींवरती बायोपिक बनला तर बेन किंग्सले हा उपोषण करून गांधींसारखी त्यांनी स्वतःची प्रकृती बनवून घेतली होती रिचर्ड अटेनबरोच्या पिक्चरमध्ये. इथे जे ते नव्हतेच असा मुळामध्ये आकाराने आणि शरीराने कलाकार घेतलेला आहे, लार्जर दॅन लाईफ. नंतर म्हटलं त्या ट्रेलरमध्ये असं म्हटलं की खुदिराम बोस, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगांना यांनी प्रेरणा दिली. तर म्हटलं सावरकरांचं पहिलं पुस्तक 1857 हे प्रसिद्ध झालं 1910 आणि त्यानंतर ते भारताच्या भारतामध्ये आणि जगामध्ये लोकांना माहिती व्हायला लागले. खुदिराम बोस यांचा मृत्यू झाला 1908 म्हणजे यांच्याबद्दल लोकांना माहिती होण्याच्या 2 वर्ष आधी खुदिराम बोस फासावर गेले होते आणि खुदिराम बोसनी फासावर जाण्याच्या आधी आईला पत्र लिहिलं होतं त्यांच्या आणि आईला पत्रामध्ये असं लिहिलं होतं की मी फासावर चाललेलो आहे पण मी काही दिवसात मावशीच्या पोटी जन्म घेईन
म्हणजे आईला सांगताना मी माझ्या मावशीच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा येणार आहे आणि पुन्हा माझं उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी मी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणार आहे. तू घाबरू नकोस, तू दुःखी होऊ नकोस, काही दिवसातच मी तुला भेटायला येईन. हे खुदिराम बोस. आणि 2 वर्षानंतर यांचं पहिलं पुस्तक आलं. आता त्या पुस्तकाबद्दल सुद्धा 1857 स्वातंत्र्य संग्राम, द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, याची मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित आणि ती 20 ब्राउनिंग पिस्टल त्यांनी जी लंडनहून पाठवली ही भारतामध्ये आणली, मुंबईमध्ये बोटीने आली, त्या पुस्तकावरती बंदी होती, त्यामुळे ते हस्तलिखित ती पिस्तुलं सगळं लपवून लपवून आणायला लागलं. जीवाचा तो जीवाचा धोका होता आणणाऱ्यासाठी. त्या आणणाऱ्याचं नाव आहे सिकंदर हयात खान. हा त्याच इंडिया हाऊसमध्ये राहणारा विद्यार्थी. या सिकंदर हयात खान नावाच्या माणसानी, विद्यार्थ्यांनी हे सर्व भारतामध्ये आणलं. त्यांचा भाऊ गणेश दामोदर बाबाराव सावरकर आणि त्यांचा जो काय म्हणतात त्याला कुक होता आचारी चतुर्भुज यांच्या हवाली केलं आणि मग त्यांनी नाशिकला ते नेलं आणि त्यानंतर ते छापलं गेलं. आणि त्याच 20 ब्राउनिंग पिस्तुलपैकी एकाचा वापर होऊन अनंत गानेरेंनी जॅक्सनचा खून केला. आता जॅक्सनचा खून ही पुन्हा वेगळी स्टोरी आहे. तर आणलं ते इथं आणलं आणि जगाला माहिती झालं हे स्वातंत्र्य समराबद्दल. याचं कारण ते आणणारा होता सिकंदर हयात खान, पण हे नाव सगळ्यांपासून लपवलं जातं, सगळ्यांपासून. पुढे हा सिकंदर हयात खान संयुक्त पंजाबचा मुख्यमंत्री झाला नंतरच्या काळामध्ये. त्याचा भारताच्या फाळणीला विरोध होता म्हणून त्याचा खून झाला आणि त्याचा खून झाल्यानंतर त्यातला सूत्रधार सुद्धा कोरॅबिलिटी एव्हिडन्स नाही म्हणून सोडला. सिकंदर हयात खानचा पुण्यामध्ये जो मूल मुख्य सूत्रधार होता तो कोरॅबिलिटी एव्हिडन्स नाही म्हणून सिकंदर हयात खानचा तो मुख्य सूत्रधार त्या खटल्यातून सुटला. तेच गांधीजींबाबत काही वर्षांनी होणार होत. तर यांनी ते पुस्तक भारतामध्ये आणलं. भारतात पुस्तक आणल्यानंतर ते सगळीकडे छापलं गेलं हेही लंडनमध्ये आणि सगळ्यांना माहीत झाले. लंडन पोलिसांनी यांच्यावरती पाळत ठेवण्याचा आदेश काढला, ती पाळत ठेवायला सुरुवात झाली. मदनलाल धिंगरांनी कर्नल वायलीचा खून केला. कर्नल वायलीचा खून केल्यानंतर हे एक दिवशी त्या धिंगराला भेटायला गेलं, कारण यांना धास्ती अशी होती की धिंगरा आपलं नाव घेईल का. आणि यांनी बाहेर तोपर्यंत तो पोलिसांना दिलेल्या जबाबात मध्ये वगैरे सांगून टाकलं होतं की माझा याचा काही संबंध नाही. आता असं सांगतात की ते जे रुपेरी रंगाचं पिस्तूल आहे हे यांनीच दिलं होतं, पण मी जे शोधून काढलं त्यात हे आहे की मदनलाल धिंगराच्या नावावरती 2 आर्म्ड लायसन्स होती. तो अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. तो लंडनमधल्या 2 रायफल क्लबचा मेंबर होता आणि दोन्ही रायफल क्लबमध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दुसऱ्या अशा तो फायरिंगची प्रॅक्टिस करायला जायचा. आणि इतकं त्याच्या डोक्यामध्ये ते वायलीचा खून करणं हे होतं की त्याचा आणि याचा काही संबंध नाही. पण वायलीला पण प्रेरणा यांनी दिली. बरं, प्रेरणा दिली तर तेव्हा आणि सांगितलं प्रेरणा दिली तेव्हा नाही सांगितलं, कारण त्यावेळेला शिक्षा झाली असती, त्यामुळे तेव्हा नाही सांगायचं. पण मग हे भेटायला गेले त्यावेळेला वायलीनी यांची निर्भत्सना केली, वायलीनी यांना शिवीगाळ केली आणि ही सगळी शिवीगाळ लंडनच्या त्या दिवशीच्या पेपरमध्ये छापून आली. ते कात्रण आणून ठेवलंय मी. ती तिच्या त्या पेपरमध्ये ती सगळी निर्भत्सना छापून आली. त्यानंतर ज्यावेळेला इंडिया हाऊसवरती पाळत वाढली आणि यांच्या सर्कलमध्ये निरंजन पाल नावाचा यांचा एक मित्र होता, त्याची ज्यावेळेला चौकशी झाली त्यावेळेला हे आणि श्यामजी कृष्णवर्मा यांचे, म्हणजे जे ज्यांनी स्कॉलरशिप दिलेली होती आणि जे ते इंडिया हाऊस चालवायचे, ते श्यामजी कृष्णवर्मा आणि हे दोघंजणं पॅरिसला पळून गेले. पॅरिसला मादाम कामांच्या घरामध्ये हे राहत होते. मादाम कामांनी यांना राहायला त्यांच्या घरामध्ये सोय करून दिली. श्यामजी कृष्णवर्मांनी मादाम कामांच्या असिस्टंटवरती बलात्कार केला म्हणून पॅरिस पोलीस त्यांना अटक करायला आले. त्यावेळेला हे तिथून पळाले दोघंजण, एक लंडनला परत आला, एक स्वित्झर्लंडला गेला. श्यामजी कृष्णवर्मा स्वित्झर्लंडमध्येच आजारी पडून मेले. त्यांचं तिथंच अंतिम संस्कार वगैरे सगळं होऊन गेला. कोणालाच काही माहीत नाही स्वित्झर्लंडमधलं. एकदम 2015 साली विश्वगुरु लंडनला गेले होते आणि विश्वगुरूंनी लंडनमध्ये असं भाषण केलं, म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान त्यांच्या बाजूला उभा, त्याच्या समोर त्यांनी त्या वेम्बली स्टेडियममध्ये असं भाषण केलं की मैं पहिला प्रधानमंत्री हूं जो श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थिया
स्विट्जरलैंड से लेके कच्छ में मैंने वो प्रस्तापित की है, स्थापित की है। कच्छ मध्ये त्यांनी इंडिया हाऊसचं एक रेप्लिका बनवली आणि त्या रेप्लिकामध्ये विश्वगुरूंनी श्यामजी कृष्ण वर्मांची अस्थि तिथे ठेवल्या। तर श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला काय माहिती, त्यांनी त्यांच्या अस्थि इतकी वर्ष जपून ठेवायचं काय कारण आहे? इतकी वर्ष, म्हणजे 1909-10 साली त्याचा मृत्यू झाला, त्याचे काही कारण नसताना 100 वर्ष त्या अस्थि जपून ठेवल्या। असं काही जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व वगैरे असंही काही नाही, पण अशा माणसाच्या सुद्धा अस्थि यांनी शोधून काढल्या आणि लंडन मध्ये सांगितलं, ज्या लंडन मध्ये लंडन पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांना माहितीये श्यामजी कृष्ण वर्मा बलात्कार करून पळाले होते। आणि हा योगायोग खरंच नाही आहे की मणिपूरच्या बलात्काराच्या घटनांबद्दल पण ते बोलणार नाहीत, ते बिल्किस बानोच्या आरोपींना सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोडून देतील। यात योगायोग नाही, ही लिहून ठेवलेली थेअरी आहे आणि ही थेअरी सुद्धा याच वीरांनी लिहिली ज्यांना आपल्याकडे वीर म्हटलं जातं। त्यांनी लिहून ठेवलं की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते आपल्या विरोधकाच्या बाबतीमध्ये वापरल्यानंतर विरोधक मनोधैर्य गमावतो, म्हणून याचा वापर केला पाहिजे। आणि मग विरोधकांनी मनोधैर्य गमावण्याची ज्या वेळेला आवश्यकता वाटते त्यावेळेला बिल्किसच्या आरोपींना सोडून दिलं जातं, त्या आरोपींचं स्वागत केलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो, त्यांची मिरवणूक काढली जाते, कारण त्यावेळेला गरज वाटत असते विरोधकाचं मनोधैर्य गमाव कच्ची करण्याची। नेहमी हा योगायोगही नाही आहे। बलात्कार हे युद्धामध्ये सुद्धा गुन्हा समजलं जातं, इथं हे राजकीय विरोधकाच्या बाबतीत वापरा म्हणतात। इतकी परवर्ट आयडियोलॉजी या देशात जगात कोणी कोणाला दिलेली नाही, पण ही आपल्या इथं दिली गेली आणि अशी आयडियोलॉजी सांगणाऱ्या माणसाला आमचे लोक वीर म्हणायला लागले। कठुआमध्ये जे झालं, उन्नावमध्ये जे झालं, एका मंदिरामधल्या गाभाऱ्यामध्ये 15 दिवस 8 वर्षाच्या आसिफावरती बलात्कार होतो। हा 15 दिवस 8 वर्षाची मुलगी, आणि तो बलात्कारी हरियाणामधल्या त्याच्या मित्राला फोन करून बोलवतो आणि तो हरियाणातला मित्र म्हणतो मी येईपर्यंत तिला जिवंत ठेव, आणि तो हरियाणाहून जम्मूला जातो, तो गेल्यानंतर तो तिच्यावर बलात्कार करतो आणि मग तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केला जातो। आणि हे झाल्यानंतर ज्या वेळेला बलात्कारांना अटक होते त्यावेळेला त्या बलात्कारांच्या समर्थनार्थ याच नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारमधले 2 मंत्री हे जम्मूच्या रस्त्यावर समर्थकांच्या हातामध्ये तिरंगे देऊन मिरवणूक काढतात, कारण बलात्कारांचं समर्थन करण्याची आयडियोलॉजी लिहून ठेवलेली आहे, ती या वीरांनी लिहिली। हा आपण खरोखर विचार करण्याची वेळ आहे। मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की धर्मद्वेष्टा किंवा जातद्वेष्टा असा एक स्वातंत्र्य सैनिक माहिती का तुम्हाला? एक स्वातंत्र्य सैनिक आपल्याच वाडवडिलांपैकी, आजोबांपैकी, बंडोबांपैकी, शेजारपाजारांपैकी एक माणूस की जो दुसऱ्या धर्माचा अत्यंतिक द्वेष करतो, दुसऱ्या जातीचा अत्यंतिक द्वेष करतो। या स्वातंत्र्य सैनिकांनी धर्माचा आणि जातीचा द्वेष न करता आम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर आता हे विश्वगुरु सांगतात दुसऱ्याचा द्वेष करा, भागवत सांगणार द्वेष करा, तो मनोहर कुलकर्णी सांगणार द्वेष करा, आपण त्याच्यामध्ये जायचं सामील व्हायचं। म्हणून हा पुन्हा पुन्हा हा ही वेळ काय येते हे सांगण्याची। आज आता म्हणजे मी वर्ध्याच्या साहित्य संमेलनामध्ये भाऊच होते अध्यक्ष, तिथं पहिल्यांदा याबद्दल बोललो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की काही 2-4 वेळांनी त्याच्या मी जे भाषण केलं त्याच्यावरती 10-10 मिनिटाचे व्हिडिओ केले, पण ते जवळजवळ 15 तासाचं मी बोललेलो होतो वर्ध्यामध्ये। आणि मी कसं सांगतोय ते चुकीचं आहे असं सांगण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, बरं टिपिकल पद्धत असते टकल्या 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 असा उल्लेख केला जातो माझ्या आडनावामुळे। आता माझं प्रॉब्लेम असं, मला केस होते तेव्हाही टकल्याचे म्हणायचे, त्यामुळे मला काही याचं वाटत नाही, त्यांनी मला टकल्या म्हणून नाही तर काही म्हणून। पण प्रश्न असा येतो की असं झाल्यामुळे मग मी प्रदीपलाही म्हटलं होतं काल, भाऊंनाही सांगितलं की मी त्यातले त्या पुराव्यांमधले काही पुरावे घेऊन येतो आणि मग त्या पुराव्यांच्या सहज आपल्याला लोक सगळ्यांशी बोलता येऊ शकेल। आता 4 जुलै 1911 म्हणजे पहिल्यांदा तर यांना अटक करून मुंबईला आणलं, मुंबईमध्ये किला कोर्टमध्ये केस चालली जॅक्सनच्या खून खटल्याची। त्या केसमध्ये त्यांनी असं लिहून दिलं,
हस्तलिखित लिहून दिलं की मी पाठवलेली पिस्तुलं माझ्या भावाला ही स्वसंरक्षणासाठी पाठवली होती, त्याचा वापर करून जर कोणाचा खून झाला असेल तर त्याच्याशी माझ्या भावाला जबाबदार समजावं, माझा काही संबंध नाही. म्हणजे माझा काही संबंध नाही हे सांगण्याची सुरुवात बघा कुठपासून, आणि त्यात भावावरती पण बळी गेला तरी हरकत नाही. आधी मदनलाल धिंगराचा गेला होता, इथं आल्यानंतर पहिले यांनी बाबारावांबद्दल बोलले, मग त्यांना शिक्षा झाली. 4 जुलै 1911 ते अंदमानला पोहोचले. 4 जुलै 1911 पोहोचले अंदमान सेल्युलर जेलचे नियम आहे, जेल मॅन्युअल आहे, त्यानुसार दर 15 दिवसांनी कैद्याचं वजन केलं जायचं. 4 जुलै 1911 यांचं वजन केलं होतं 112 पाऊंड, आणि ते वजन झाल्यानंतर जेलरनी त्या जेल तिकीट हिस्ट्री प्रत्येक कैद्याची ठेवली, 80,000 कैद्यांची ठेवली. म्हणजे रेकॉर्ड किपिंगमध्ये ब्रिटिश किती ॲडव्हान्स होते किंवा काटेकोर होते. तर त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की याचं वजन 49 किलोच्या आसपास आहे, आणि आपला जो कोलू आहे त्या कोलूचं वजन 80 किलो आहे, त्याच्यामध्ये 30 किलो नारळ किंवा 30 किलो तीळ किंवा 30 किलो इतर काहीतरी हे टाकलं जातं, आणि त्याचं दिवसभरामध्ये तेल काढायचं. तर या माणसाकडून तो कोलू इंचभरही हलणार नाही, त्यामुळे याला रोप मेकिंगचं काम द्यावं, दोर वळण्याचं काम द्यावं. आणि त्या दिवसा आणि पुन्हा दर 15 दिवसांनी वजन करताना त्या 15 दिवसांमध्ये त्या त्या कैद्याला कुठलं काम दिलं होतं, त्यांनी किती काम केलं, त्यांनी कमी काम केलं असेल तर त्याला काही शिक्षा केली का, शिक्षा काय केली, किती वेळासाठी केली, कारण तिथं वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा होत्या, तर कुठल्या पद्धतीची शिक्षा केली, आजारी पडला असेल तर काय आजार झाला होता, उपचार काय केले, असं सगळं त्या 15 दिवसाचं लिहिलेलं असतं. दर 15 दिवसानंतर दोघांच्या सह्या, जेलर आणि कैदी किंवा अंगठा कैद्याचा, यांची तर सही असायची, बॅरिस्टर होते ते ना. तर असं होतं सगळं रेकॉर्ड. 4 जुलै 1911 पोहोचल्यानंतर सेल्युलर जेलच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट असायची, की त्या सेलमध्ये तो एकटाच कैदी, त्याला कोणीही भेटणार नाही, त्याने कोणाशीही बोलायचं नाही, तो बोलूच शकणार नाही, त्याला बाहेर पडायची परवानगी नाही, जे काय आहे ते 6 महिने त्याच खोलीमध्ये, एकाच खोलीत. 4 जुलै 1911 ते गेल्यानंतर 29 ऑगस्ट 1911 म्हणजे बरोबर 1 महिना आणि 25 दिवसांनी त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं 1911 29 ऑगस्टला पहिलं मर्सी पिटिशन. बरं, सगळ्या मर्सी पिटिशन्सला म्हणजे पिटिशन ऑफ क्लेमेन्सी असं त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे, त्या त्या तारखेप्रमाणे लिहिलं आहे, पिटिशन ऑफ क्लेमेन्सी. क्लेमेन्सीचा सरळ भाषांतर मर्सी, दया याचनेचा अर्ज. तर मी त्या स्टोरीमध्ये असं म्हटलं तर ही वॉज अ मर्सी बेगर, कारण एकदा पाठवला तर अर्ज केला, दोनदा पाठवला तर अर्ज केला, 6 वेळा पाठवला, 3 वेळेला भावानी दिला, 3 वेळेला वहिनीने दिला, 3 वेळेला बायकोने दिला, 15 वेळेला अर्ज केल्यानंतर मर्सी बेगर नाही तर काय म्हणायचं. त्यामुळे मी माफीवीर वगैरे मी नाही म्हणत, मी दयेची भीक मागली मागणारा असं मी त्याचं त्याबद्दल फार तर वर्णन करेन. आता हा अर्ज केला, पण यातला एक जो ट्रान्सफॉर्मेशन आपण लक्षात घेतलं की 1857 जो पुस्तक लिहिताना त्या पुस्तकामध्ये त्यांनी या भारतातल्या धर्मनिरपेक्षतेचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला, अत्यंत गौरवाने उल्लेख केला. म्हणजे बहादूरशाह जफरपासून झिनत बेगमपासून ते मौलाना असिफ यांच्याबद्दल किंवा भारतभरामधले मदरसे हे या स्वातंत्र्य युद्धाचं कशी केंद्र बनली होती, पुरवठा केंद्र बनली होती, संपर्क केंद्र बनली होती, असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि ही धर्मनिरपेक्षता जर टिकवली तर या ब्रिटिशांचं साम्राज्य 8 दिवसात अरबी समुद्रात बुडवता येईल असंही त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं. मग असं काय घडलं, मग हे ट्रान्सफॉर्मेशन कसं घडत गेलं? तर पहिल्यांदा ते मुळात 1857च्या निमित्ताने तो सगळ्या त्यांनी तो अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतर हा ज्या वेळेला अंदमानमध्ये वास्तवाशी गाठ पडली, म्हणून मी त्यांचं लहानपण अटक होण्यापूर्वीच त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणतो की ही वॉज अ रोमॅन्टिक रेव्होल्युशनरी, की क्रांतीबद्दलच्या काहीतरी रोमॅन्टिक कल्पना त्यांच्या मनात होत्या, त्या पद्धतीने ते लिहित होते. आता त्यातला आज आपल्याला जे सांगितलं जातं सागरा प्राण तळमळला नेम जसिने वगैरे, तर त्याचा आणि अंदमानचा काही कवडीचा संबंध नाही. ते 1906 साली त्यांच्या भावाचा मुलगा हा वारला, म्हणून त्यांनी वहिनीला एक पत्र लिहिलं, आणि त्या वहिनीला पत्र लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की या घटनेमुळे मी तुला हे विरह गीत लिहित आहे, आणि त्यात त्यांनी लिहिलं की नेम जसिने परत मातृभूमीला. अदरवाईज त्यांनी भारताला कधीही मातृभूमी म्हटलं नाही,
त्या पत्र त्या कवितेमध्ये म्हटलं, याचं कारण एका मातेचा मुलगा वारलेला होता, तर त्या जिचा मुलगा जिने गमावलाय त्या मातेच्या ठिकाणी मला घेऊन चल, म्हणून त्यांनी ते म्हटलं ने मजसीने परत मातृभूमीला. अदरवाईज त्यांनी कायम पितृभू पितृभूमी असाच नेहमी भारताचा उल्लेख केला. पण मग अंदमानमध्ये आल्यानंतर ज्या वेळेला ती वास्तवाशी गाठ पडली, त्यातला दुसरा भाग असा की यांचा जो सेल होता, यांची जी खोली होती, त्याच्या खालती 2 दिवस त्याच्या बाहेर फाशीचं यार्ड होतं, फाशी यार्ड होतं, आणि त्या फाशी यार्डच्या बाजूच्या खोलीमध्ये 2 दिवस आधी फाशीच्या आधी कैदी आणून ठेवला जायचा आणि 2 दिवसानंतर त्याला तिथं फाशी दिली जायची. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये 8 फाशी दिल्या जायच्या. दर महिन्याला दर आठवड्याला किमान 3 आत्महत्या व्हायच्या, हे त्या सेल्युलर जेलच्या रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे. दर आठवड्याला किमान 3 आत्महत्या. आता फाशीला आणलेला प्रत्येक कैदी हा काही भगतसिंग होता का जो गळ्यात हसत हसत फाशी घालेल? गोडसे कसा फाशी गेला? गोडसे ओक्सामोक्षी रडत होता. त्याला यार्डातून त्याच्या डेथ वॉरंट वाचून दाखवल्यानंतर त्यावेळेला ते न्यायमूर्ती खोसला आणि ते सगळेजण विटनेस म्हणून गोडसेला घेऊन गेले आणि हे खोसलांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय म्हणून सांगतो, मी काय बघायला नव्हतो. खोसलांनी लिहिलं की याला तिथून बाहेर काढलं फाशीला नेण्यासाठी, तर ओक्सा बोक्षी रडायला सुरुवात केली त्याने. आणि नारायण आपटे घोषणा द्यायचा प्रयत्न करत होता अखंड भारत, याच्या तोंडून अमर रहे हे निघत पण नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांना नेलं आणि फाशी दिली. पहिल्या दिन 1.5-2 मिनिटांमध्ये नारायण आपटेचा मृत्यू झाला, 10 मिनिट गोडसेचं शरीर आचके घेत होतं असावं. आणि मरण्याच्या आधी तो खोसलांना असं म्हटला की संपूर्ण खटल्यादरम्यान तात्यारावांनी निदान एक क्षण आमच्याकडे प्रेमाने पाहावं, एखादं स्मितहास्य आमच्या दिशेने करावं यासाठी आम्ही तरसून गेलो होतो, पण तात्यारावांनी निराशा केली. हे गोपाळ नथुराम गोडसे न्यायमूर्ती खोसलांना सांगतो. तात्याराव म्हणजे कोण? स्वातंत्र्यवैरी. मग त्यांनी हे जे परत अंदमानमध्ये थोडंसं असं फ्लॅशबॅक आणि पुढे असं होईल, तर हे जे पहिलं त्यांनी मर्सी पिटिशन लिहिलं, त्यात त्यांनी असं लिहिलं की देअरफोर आय मोस्ट हम्बली बेग टू ऑफर माय सेल्फ एज अ व्हॉलेंटियर टू डू एनी सर्व्हिस फॉर द ब्रिटिश एम्पायर. ब्रिटिश साम्राज्य सांगेल ती सेवा करण्यासाठी मी मला स्वतःला स्वयंसेवक म्हणून तुम्हाला मला तुम्ही घ्यावं अशी मी तुमच्याकडे भीक मागतो. त्याच्यानंतर द माइटी अलोन कॅन अफोर्ड टू बी मर्सीफुल अँड देअर फोर वेअर एल्स कॅन द प्रॉडिगल सन टर्न बट टू द पेरेंटल डोअर्स ऑफ द मर्सीफुल गव्हर्नमेंट. सर्व शक्तिमानच फक्त दया दाखवणं हे त्याला परवडू शकतं. हा वाट भरकटलेला मुलगा हा त्या दयाळू मायबाप सरकारच्या दारामध्ये याचना करणार नाही, नाही तर कोणाकडे करेल. हे 1911. मग 1913 त्यांनी पुन्हा दुसरं मर्सी पिटिशन लिहिलं. त्या मर्सी पिटिशनमध्ये त्यांनी जे आरसी मुजुमदारांनी पहिल्यांदा पिनल सेटलमेंट्स इन अंदमान नावाच्या पुस्तकात छापलं आणि त्यानंतर मुळात यांचे मर्सी पिटिशन माहीत झाले. म्हणजे आता खूप जण असं म्हणतात की इंदिरा गांधींनी 10,000 डोनेशन दिलं होतं यांना स्मारकाला, पण त्यांना नव्हतं माहिती इंदिरा गांधींना. 40 वर्षाचा तो क्लासिफाईड डॉक्युमेंटचा ऍक्ट होता, 40 वर्षानंतर डॉक्युमेंट डिक्लासिफाय झाले, डॉक्युमेंट 87 साली डिक्लासिफाय झाले, इंदिरा गांधींचा मृत्यू 84 झाला, तर त्यांना नव्हतं माहिती. मग त्यांनी त्यांचा स्टॅम्प काढला होता, सावरकरांच्या नावाने स्टॅम्प काढला. योगायोगाने ज्या वेळ ज्या दिवशी सावरकरांचा स्टॅम्प काढला त्याच दिवशी भारत सरकारने ओरांग उटांचा पण स्टॅम्प काढला. हा योगायोग आहे. पण मग हे असं काहीतरी ट्विस्ट करण्याचा प्रकार करायचं की इंदिरा गांधींनीच पैसे दिले होते, त्या मोठ्या मनाच्या होत्या, त्यात काही शंकाच नाहीये ना. त्यांनी दिले समजा पैसे तुमच्या स्मारकासाठी. तर याच्यात नंतर त्यांनी परत हे 1913 पत्र दिलं, त्यातही त्यांनी असं म्हटलं की माझी वर्तणूक मी इथं तुरुंगामध्ये आल्यापासून
ही अत्यंत नम्र आणि सर्व शिस्तीचं पालन करणारी अशी आहे. मी कधीही कुठल्या आंदोलनात आणि उपोषणामध्ये कैद्यांनी केलेल्या उपद्रवांमध्ये मी कधीही भाग घेतलेला नाही. त्यामुळे माझा कृपया दयाळूपणाने विचार व्हावा. खरं बऱ्याच गोष्टी एनिवेज. तर हे झालं 1913 साली ज्यावेळेला रेजिनल क्रेडॉक हे होम डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते भारत सरकारचे, हे पर्सनली व्हिजिट करायला गेले अंदमानला सेल्युलर जेलला आणि बऱ्याच कैद्यांना भेटले, ज्यांना बरेच कैदी भेटले. त्यावेळेला प्रत्यक्ष भेट घेऊन सावरकरांनी त्यांचं चौथं मर्सी पिटिशन हे रेजिनल क्रेडॉकला 13 नोव्हेंबरला त्यांना दिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा असा उल्लेख केला, कारण जसं मी मगाशी म्हटलं की त्यांनी हे ओळखलं होतं 1857 युद्ध झाल्यानंतर, म्हणजे तो स्वातंत्र्य समर झाल्यानंतर इंग्रजांनी या देशामध्ये डिवाइड अँड रूल हे उघड उघड त्यावेळेला सुरू केलं. तोपर्यंत त्यांची ही पॉलिसी नव्हती, त्यानंतर सुरुवात झाली. म्हणजे 29 सप्टेंबर 1857 ज्यावेळेला इंग्रज दिल्लीमध्ये परत आले, त्या आल्याच्या दिवशी त्यांनी 29,000 मुसलमानांना फाशी दिली दिल्लीमध्ये नुसत्या, आणि लिहून ठेवलं की दिल्लीच्या प्रत्येक झाडावर एक प्रेत लटकलेला आहे. जामा मस्जिद ही घोड्यांची पागा बनवण्यासाठी म्हणून खुली करून दिली गेली. जितकं अपमानित करता येईल तेवढा अपमानित केलं. अनेक मुस्लिम कुटुंब ही दिल्ली सोडून पळून गेली होती. त्यांना परत यायचं असेल तर प्रॉपर्टीच्या 25% कर द्यावा लागेल, टॅक्स द्यावा लागेल, तरच दिल्लीत परत येता येईल. नाहीतर सरकार तुमचं जी काय प्रॉपर्टी असेल ती जप्त करेल. हे हिंदूंच्या बाबतीत नव्हतं केलं, हे फक्त मुसलमानांच्या बाबतीत इंग्रजांनी केलं. याच्या व्यतिरिक्त मग लखनौला किती मेले, कानपूरला किती मेले, अलाहाबादला किती मेले, बंगालमध्ये किती मेले, याची काही मोजदाद आकडे नाही आहेत. पण एक संपूर्ण स्ट्रेच, म्हणजे दिल्ली ते कानपूर या संपूर्ण स्ट्रेच मधला प्रत्येक मौलवी त्यांनी फाशी दिला, प्रत्येक मौलवी. आणि मग ह्या स्वातंत्र्य समराचं पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने ज्यावेळेला अभ्यास केला होता त्यावेळेला यांच्या लक्षात आलं होतं की ही डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे आणि या डिवाइड अँड रूल पॉलिसीला मी तुम्हाला मदत करू शकतो असं मी त्यांना इंडिकेट केलं पाहिजे. मग त्या रेजिनल क्रेडॉकला दिलेल्या पत्रामध्ये चौथ्या मर्सी पिटिशनमध्ये त्यांनी असं म्हटलं की भारतावरती जे टर्को अफगाण आव्हान येऊ पाहत आहे त्या टर्को अफगाण आव्हानाचा प्रतिकार करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. थेट असं नाही लिहिलं मुस्लिम, पण टर्को अफगाण असं. आता टर्को अफगाण म्हणजे टर्कीच भारतावरती हल्ला करणार होते, अफगाण भारतामध्ये येऊन हल्ला करणार होते, पण खिलाफत मुव्हमेंट सुरू झाले होते आणि हे तुमच्यासमोर आव्हान असेल आणि यात मी तुम्हाला मदत करेन याच्या विरोधामध्ये. त्यात त्यांनी पहिल्यांदा हे इंडिकेट केलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रत्येक पत्रात हे इंडिकेट केलं आणि हे प्रत्यक्ष रेजिनल क्रेडॉकला भेटल्यानंतर सुद्धा बोलताना ते बोलले. याच्यावरती रेजिनल क्रेडॉकने एक नोट लिहिली, ती पण ऍक्च्युअल आर्काईव्ह ती ही आहे. त्यात त्यांनी दिलं की मला प्रत्यक्ष येऊन भेटले आणि मर्सी टू हिम वुड ही सेड हॅव अ कामिंग इफेक्ट अपॉन दोज हू स्टील कन्स्पायर अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. म्हणजे मला जर तुम्ही मर्सी दिली तर आजही ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये जे वेगवेगळे कट तयार करतायत ते शांत होतील मला मर्सी दिली तर. एक वाक्य तो त्यांनी फार भयंकर लिहिले रेजिनल क्रेडॉकने. ही ऍडमिटेड दॅट ही हॅड नो लिगल राईट्स इन द मॅटर बट प्लीडेड फॉर मर्सीफुल कन्सिडरेशन्स अँड आस्क्ड फॉर अ ट्रान्सफर आफ्टर 14 इयर्स. 14 वर्षानंतर मला ट्रान्सफर करावं अशी त्यांनी विनंती केली. बऱ्याच गोष्टी त्यात केल्या. त्यात त्यांनी असं म्हटलं की देशाच्या स्वातंत्र्याऐवजी तो व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला प्रेफरन्स देतोय असं माझं ऑब्झर्वेशन. याच्यानंतरचा एक भाग असा आहे की जे सुटका बिटका झाल्यानंतर परत आले रत्नागिरीतून, नंतर पुन्हा रत्नागिरीहूनही बाहेर पडले, मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांना वर्ध्याहून वर्ध्याला एक शाळा बनली आणि त्या शाळेसाठी म्हणून त्यांना पत्र आलं की त्या शाळेच्या उद्घाटनाला तुम्ही या. त्यावेळेला त्यांनी त्या शाळेच्या
संस्थापकांना पत्र लिहिलं की त्या शाळेचं नाव सर रेजिनल्ड क्रॅडॉक स्कूल असं ठेवा. त्यावेळेला त्यांना असं नाही वाटलं की या शाळेचं नाव विवेकानंदांच्या नावाने ठेवावं किंवा त्यांच्याबरोबर तो बारीक घोष होता अरविंद घोषांचा भाऊ त्याच्या नावाने ठेवावं किंवा रामकृष्ण परमहंसांच्या नावाने शाळा काढावी असं नाही. त्यांनी रेजिनल्ड क्रॅडॉकच्या नावाने शाळा उघड असं पत्र पाठवलं त्याला. आणि मग ही आणि बरं अत्यंत प्रोफिशियंट आहेत भाषेच्या बाबतीत, म्हणजे भाषेवरती त्यांचं इतकं प्रभुत्व आहे की तुम्ही ॲक्च्युली डोळ्यासमोर इमॅजिन आपण करून पाहू शकतो. एका पत्रात 1920 साली ज्यावेळेला जनरल ॲमनेस्टी ही मंजूर झाली आणि म्हणजे राजाच्या राज्याभिषेका राणीच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सर्व राजे त्यावेळेला अंदमानमधल्या सुद्धा काही कैद्यांना माफी मिळाली आणि त्यांना ती माफी मिळाल्यानंतर त्या क्लेमेन्सीमध्ये त्यांनी 1920 साली पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी ज्यांनी ज्यांना मिळाली म्हणजे यांच्याबरोबर असलेले समजा सचिंद्रनाथ सन्याल असतील, बारीन घोष असेल, हेम म्हणून असेल जे अलीपूर बॉम्ब कॉन्स्पिरसीमध्ये होते, त्याच्याबद्दल त्यांनी असं लिहिलं की माझ्यापेक्षा तर कितीतरी भयंकर गुन्हे यांनी केलेले आहेत, यांनी प्रत्यक्ष बॉम्ब हातानी स्वतः बनवलेला आहे आणि बॉम्ब फोडला आहे आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केलेला आहे, त्या यांना तुम्ही शिक्षा देता, यांना तुम्ही माफी देता पण मला मात्र तुम्ही माफी देत नाही, म्हणजे त्यांची रद्द झाली असती यांच्या या तक्रारीच्या भानगडी. मी एक प्रकारे असं म्हणतो की मला शिक्षा देता तर मग त्यांना का माफी देता, त्यांनाही नका देऊ, अशा पद्धतीने कोणीतरी म्हणतंय. आणि हे 20 साली लिहिलेलं पत्र म्हणजे हे तर मुद्दाम वाचतोच ते वाक्य. सो फार फ्रॉम बिलिव्हिंग इन द मिलिटंट स्कूल ऑफ द टाइम दॅट आय डू नॉट कॉन्ट्रीब्यूट इव्हन टू द पीसफुल अँड फिलॉसॉफिकल अनार्किझम ऑफ टॉल्स्टॉय. टॉल्स्टॉयचा जो वैचारिक त्याची जी भूमिका आहे त्या टॉल्स्टॉयच्या वैचारिक भूमिकेला हे असं म्हणतात की दॅट इज फिलॉसॉफिकल अनार्किझम, की अराजक आहे, वैचारिक अराजक निर्माण करणाऱ्या टॉल्स्टॉयशी सुद्धा मी सहमत नाही. पुन्हा एक इंडिकेशन आहे याच्यात की या सोशलिस्ट आयडियॉलॉजीच्या पण मी अगेन्स्ट आहे, कम्युनिस्ट आयडियॉलॉजीच्या पण अगेन्स्ट मी आहे. नुसता मी मुसलमानांच्या अगेन्स्ट आहे असं नाही, याहीच्या बाबतीमध्ये मी विरोधात आहे. आय विश टू अश्युअर यू अबाउट माय फर्म इंटेन्शन टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड स्टँड बाय इट ऍज सून ऍज अ बिगिनिंग वॉज मेड टू फ्रेम इट बाय मिस्टर मॉन्टेग्यू. ही इंग्रजांनी जे संविधान लिहिण्याची सुरुवात केली त्या संविधानाला संपूर्ण पालन करण्याचं मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो, वचन देतो. आय हॅव पब्लिकली अवॉर्ड माय फेथ अँड इन फेथ इन इन अँड रेडीनेस टू स्टँड बाय द साईड ऑफ द ऑर्डरली डेव्हलपमेंट बाय द ब्रिटिश एम्पायर. म्हणजे जी एक शिस्तबद्ध विकास इंग्रज करू पाहत आहेत त्याच्या बाजूनी उभं राहण्याची मी तर शपथ घेतलेली आहे. आय अवॉर्ड बाय इट the danger that is threatening our country from the north at the hands of fanatic hordes of Asia. Mujhe ko fanatic hordes of Asia that tanni puna pude asa mhatla who had been the curse of India in the past when they and even in the future if they come as foes. Mujhe he हा शाप आहे भारताला. हे सर्व इंडिकेशन मुस्लिमांकडचं आहे आणि हे सतत सतत असं दाखवत गेले की याच्या विरोधात मी तुम्हाला मदत करेन, याच्या बाबतीमध्ये मी तुमच्या बाजूनी उभा राहील. आय अँड माय ब्रदर आर परफेक्टली विलिंग टू गिव्ह अ प्लेज ऑफ नॉट पार्टिसिपेटिंग इन पॉलिटिक्स फॉर अ डेफिनेट अँड रिझनेबल पिरियड दॅट द गव्हर्नमेंट डिझायर्स. सरकारची इच्छा आहे तोपर्यंत मी आणि माझा भाऊ कोणत्याही प्रकारच्या राजकीय युद्धात सहभाग घेणार नाही. वी टू
on the contrary, have to this day been under extra religious rigorous discipline, restraint, and yet during the last 6 years or so, there is not even a single case, even of ordinary indiscipline on indiscipline against us. की तुरुंगामध्ये मी आणि माझ्या भावाचं वर्तन हे इतकं शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक आहे की साधं सामान्य काहीतरी शिस्तभंगाची सुद्धा गुन्हा आमच्याकडून घडलेला नाही या सर्व काळामध्ये. आणि मग शेवटी त्यांनी मी जे राहुल गांधींनी वाचून दाखवलं होतं, आय बेग टू रिमेन सर युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. तुमचा आज्ञाधारक नोकर बनण्याची मी आपल्याकडे भीक मागतो. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर. हे त्यांच्या बायकोचं मर्सी, बायकोने दिलेलं मर्सी. हे काही जणांना खोटं वाटत होतं की असं काही दिलंच नाहीये, तर हे त्यांनी दिलेलं आहे की माय हजबंड विनायक सावरकर वॉज ट्राईड ऑन टू डिफरंट ऑकेजन्स. अँड नंतर पुढे परत ते दिलं आहे की आता त्यांचं पूर्णपणे मतपरिवर्तन झालंय, ही आर रॅडिकली चेंज, असं त्यांनी त्या पत्रात दिलंय, ही आर रॅडिकली चेंज. त्यामुळे त्यांना ही मर्सी ग्रँड केली जावी. मग हे त्यांची रेग्युलर ट्रेडऑफ 13 साली गेल्यानंतर त्या दिवसापर्यंत त्यांना दोर वळण्याचं काम होतं. दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर ट्रेडऑफ परत गेल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं गेलं. आणि मग ते क्लास 3च काम ऑइल डेपोचं सुपरवायझर म्हणून करत राहिले. त्याही वेळेला त्यांची तुरुंगामधली जी इतर मुस्लिम कैद्यांबरोबरची वागणूक होती ती त्यांनी स्वतः लिहून ठेवलेली आहे त्यांच्याच पुस्तकामध्ये, त्यामुळे त्याचं वेगळं आपण काही पुन्हा हे करायचं कारण नाही. पण ज्या वेळेला तिथून ते परत आले 4 जुलै 1911 ते 2 मे 1921 असे 9 वर्ष 10 महिने ते सेल्युलर जेलमध्ये होते. 9 वर्ष 10 महिने तिथून ते परत आले आणि त्यांना येरवड्याला पुण्यात ठेवलं. पुण्यात ज्या वेळेला त्यांना येरवड्यात ठेवलेलं होतं त्यावेळेला येरवड्यामध्ये महात्मा गांधी सुद्धा होते त्याच वेळेला येरवड्याच्या तुरुंगात. आणि येरवड्याला महात्मा गांधी जेलमध्ये असताना हे नॉर्मल कैद्याप्रमाणे होते, म्हणजे यांना कुठलीही शिक्षा नव्हती, यांना कुठलंही काम केलं जात नव्हतं, हे हिंदू फिरू शकायचे. अंदमानमध्ये या क्रेडॉकनीच लिहून ठेवलेलं आहे, अंदमानमध्ये त्यांना सर्व लायब्ररीतल्या पुस्तकांचा वाचन करण्याची मुभा होती तिथल्या. तर ही सर्व त्यांना तिथं सवलत दिलेली होती. आणि मग यांचं तेच म्हणणं होतं की या सवलती आमच्या जातीने तिथून, म्हणून त्यांनी तुरुंगामधल्या एकाही उपोषणामध्ये याच्यामध्ये भाग घेतला नाही. एक मुद्दा माहीत, सेल्युलर जेलला जवळजवळ 6,000-8,600 मुस्लिम कैदी होते, 8,500 शीख कैदी होते, 8,500 बंगाली कैदी होते क्रांतिकारक अनुशीलन समितीचे. आणि हे सेल्युलर जेल बनल्यानंतरचे आकडे सांगतोय, म्हणून 1906-07 सेल्युलर जेल बांधला गेला. आता जी बरीच एक यादी येते महाराष्ट्रातल्या लोकांची, तर त्यात ती यादी तुरुंगात असणाऱ्यांची नाही आहे, त्या अंदमानला ज्यांना पाठवलं त्यांची, त्या ज्यांना पाठवलं त्यांच्याकडून तुरुंग बांधून घेतला. आणि तुरुंग बांधल्यानंतर जे अंदमानमध्ये कैदी गेले त्यात 3 जण होते. एक विष्णू पिंगळे म्हणून होता, त्याला फाशी दिली. पिंगळे म्हणजे बीडच्या रजनी पाटलांच्या आजोबा, कपणजोबा, काँग्रेसच्या ज्या रजनी पाटील आहेत त्यांना फाशी दिली अंदमानमध्ये. आणि हे 2 सावरकर बंधू या दोघांनी मर्सी पिटिशन दिल्या. आता हे सगळं ऍक्सेस लायब्ररी बिब्ररी सगळं होता. नंतर इथं भारतामध्ये परत आले. येरवड्यामध्ये त्यांनी काय केलं, येरवड्यात त्यांनी पुस्तक पहिलं लिहिलं हिंदुत्व नावाचं, म्हणजे आज जो शब्द आपल्याला अक्षरशः देशासाठी शाप म्हणून बनला आहे ते पुस्तक हिंदुत्व नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. हे त्याचे हे ओरिजिनल कॉपी आहे त्या पुस्तकाची. अहिंदुत्व आणि लेखक कोण आहे, एक मराठा, नाव नाही लिहिलं, स्वतःचं नाव नाही लिहिलं, या टोपण नावाने ते पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये पहिल्यांदा या द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस राष्ट्र असूच शकत नाही, ही मुळातच 2 वेगवेगळी राष्ट्र आहेत. आणि हिंदू किंवा या राष्ट्रातला भारतीय कोण, नॅशनॅलिटी कोण,
तर ज्याची ही पुण्यभूमी आहे आणि पितृभूमी सुद्धा आहे तोच हिंदू, तोच या देशाचा भारतीय नागरिक सिटीजन, त्याची ही नॅशनॅलिटी त्यांनी त्यात ठरवली. आता याच्यामध्ये उघड उघड आहे की ख्रिश्चनांची पुण्यभूमी भारत नाही, मुसलमानांची पुण्यभूमी भारत नाही, ज्यूसची पुण्यभूमी भारत नाही, बुद्धिस्टांची पुण्यभूमी भारत नाही, पण त्यांची लुंबिनीला आहे, नेपाळला, कोणाची मक्का मदिनाला आहे, कोणाची जेरुसलेमला आहे. त्यामुळे हे भारतीय नाहीत. कन्व्हर्टेडच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं लिहिलं की म्हणजे मूळ यांचा पितृभूमी भारत असेल पण तरीही कन्वर्ट झाल्यामुळे आता यांची पुण्यभूमी भारताबाहेर आहे, त्यामुळे यांना मी नॅशनॅलिटी म्हणून यांची भारतीय म्हणून मानणार नाही. ती ही बीज 1923 साली या पुस्तकात त्यांनी लिहिली. यावरून जर वादंग निर्माण झाला तर पुन्हा माझा काहीच संबंध नाही, कोणीतरी मराठ्यांनी लिहिलंय असं म्हणायला मोकळे. आणि मग ते पुस्तक लिहिलं. आपल्या लक्षात घ्या, याच्यानंतर 37 साली ज्यावेळेला ते हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले, त्यावेळेला अहमदाबादला झालेल्या अधिवेशनामध्ये हा द्विराष्ट्राचा सिद्धांत त्यांनी ठराव म्हणून पास केला. 37 साली, 23 लिहिला, 23 ते 37 हा विचार, द्विराष्ट्राचा विचार सगळीकडे पसरवला, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, अगदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आले, अनेक ठिकाणी गेले, देशभरामध्ये फिरले. 37 नंतर तर हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून देशभर फिरले. या सर्व याच्या बाबतीमध्ये एक AS भिडे हे सावरकरांच्याच सावरकर सदनमध्ये शिवाजी पार्कला राहायचे, खालच्या मजल्यावरती ते त्यांचे सेक्रेटरी होते, खालच्या मजल्यावर राहायचे, वरच्या मजल्यावरती सावरकर राहायचे. आणि AS भिडेंनी सावरकरांच्या या संपूर्ण सगळी त्यांची आयुष्यभरामधली भाषणं, त्यांचा अख्खा पत्रव्यवहार, त्यांनी पाठवलेल्या तारा बिरा, हे सगळं त्यांनी एक वर्ल्ड वाईड प्रोपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर या नावाने एक ग्रंथ 2 खंडांमध्ये आहे, तो 1600 पानांचा तो खंड आहे. त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी ते छापलं. तो कुठेही बाजारात मिळत नाही कारण या लोकांनी तो गायब केला, पण आहे माझ्याजवळ आहे, मला ज्या मागतात त्यांना मी त्याची झेरॉक्स करून घ्या म्हणून सांगतो. तर त्या ते पुस्तक जर वाचायला घेतलं, म्हणजे तो त्यांचा सगळा पत्रव्यवहार किंवा त्यांची भाषणं, तर मग म्हणजे आज जे सांगितलं जातं की शिवाजी महाराजांची नीती वापरली, त्यांना सुटका पाहिजे होती, जसं तो येडा भाजपचा मंत्री कोण होता तो बोलला, सुधांशु काहीतरी, की शिवाजी महाराजांनी पण औरंगजेबाची माफी मागितली होती. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी कधीही नाही मागितली, आणि तिथून सुटका मिळवल्यानंतर ती स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवली, स्वतःच्या शौर्यावर मिळवली, स्वतःच्या बुद्धी चातुर्याने मिळवली, आणि परत आल्यानंतर त्याच औरंगजेबाच्या विरोधात लढले. यांनी काय केलं, यांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावरती लाचारी पत करून ती सुटका मिळवली, पण मिळवल्यानंतर संपूर्णपणे इंग्रजांना स्वाहा, म्हणजे राज ठाकरे म्हणतो ना मी महाराष्ट्राला अर्पण केलंय स्वतःला, तर यांनी इंग्रजांना अर्पण करून घेतलं स्वतःला. आणि मग काय ज्या वेळेला सुभाषचंद्र बोस, आता हा त्या चित्रपटावरून परत सांगतो, सुभाषचंद्र बोसांना यांनी प्रेरणा दिली असं म्हणतात. 22 जून 1939 सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले, आणि मुंबईमध्ये त्यांनी सकाळी मोहम्मद अली जिनांची भेट घेतली, दुपारी विनायक दामोदर सावरकरांची भेट घेतली, आणि भेट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती, ती संध्याकाळची जाहीर सभा त्यांनी रद्द केली. आणि शरदचंद्र बोसला, त्यांच्या भावाला, त्यांनी पत्र पाठवलं की या दोघांना भेटलो बट ही हॅज गॉन मॅड, या शब्दात लिहिलेलं आहे. आणि गांधींच्या द्वेषापोटी हा माणसाला वेळ लागलेला आहे, गांधींच्या द्वेषामध्ये हा देशाचे तुकडे करेल पण हा मुख्य प्रवाहामध्ये सामील होणार नाही, मी अत्यंत निराश झालोय, मी संध्याकाळची सभा रद्द करतोय असं म्हणून सुभाषचंद्र बोसांनी सभा रद्द केली आणि परत आले. हे 24 जून 1939 टाइम्स ऑफ इंडियामध्ये संपूर्ण वृत्तांत छापून आला, तो टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काइव्समध्ये तो पेपर आहे, हे असंच्या असं तिथं छापून आलं. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे भगतसिंगांना फाशी झाली, हे बॅलिस्टर होते ना, भगतसिंगांना प्रेरणा दिली ना, मग भगतसिंगांचा खटला लढायला का नाही गेले, भगतसिंगांना वकील आसफ अली हे पंडित नेहरूंनी दिले, अरुणा आसफ अलींचा नवरा, भगतसिंगांच्या फाशीच्या ऑर्डरवरती सही करायला नकार देणाऱ्या जजचं नाव सय्यद आगा होतं, त्यांनी सांगितलं की आय एम नॉट अ बुचर, मी कसाही नाही आहे, मी नाही येणार मी त्याला फाशीची शिक्षा, म्हणून त्याला बदललं गेलं, नवीन जज नेमला गेला, आणि नवीन जज
ज्यांनी एकही दिवस सुनावणीला नव्हता त्या आलेल्या जजनी डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावली भगतसिंगांना. भगतसिंगांना मारायचं होतं स्कॉटला आणि मेला सॉन्डर्स. म्हणून स्कॉटची बदली केली गेली लाहोरहून मुंबईला आणि स्कॉटला मारण्यासाठी दुर्गा भाभी म्हणजे ज्यांच्या लाहोरमधल्या घरामध्ये भगवती चरण वोरा यांची पत्नी आणि भगतसिंगांना लाहोरमधून पळून जाण्यासाठी ज्यांनी भगतसिंगांच्या पत्नीचं वेश घेतला आणि स्वतःचा मुलगा बरोबर ट्रेननी त्यांना बाहेर काढलं त्या दुर्गा भाभी त्यांचा मुलगा शची याला घेऊन मुंबईत आल्या. भगवती चरण वोरांचा मृत्यू झाला होता, बॉम्ब बनवत असताना तो स्फोट झाला आणि बनवता बनवताच भगवती चरण वोरांचा मृत्यू झाला. म्हणून दुर्गा भाभी मुंबईत आल्या. दुर्गा भाभी मुंबईत आल्यानंतर त्या सावरकर सदनला गेल्या आणि त्यांनी शचीला त्यांच्या घरी सोडला. हा शची भगतसिंगांना लंबूच्याचा म्हणायचा. शचीला सोडलं, 300 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर शचीला अमुक अमुक पत्त्यावरती कानपूरला पोहोचवण्याची व्यवस्था करा असं म्हणून दुर्गा भाभी निघून गेल्या. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर स्कॉटवरती दुर्गा भाभींनी फायरिंग केलं. स्कॉट तिथंच खाली पडला आणि तो मेला असं समजून दुर्गा भाभी पळाल्या आणि लपत लपत 2 दिवसांनी परत यांच्या घरी पोहोचल्या. त्यावेळेला यांनी सांगितलं की हा प्रकरण हा किस्सा ऐकल्यानंतर ही घटनाचं ऐकल्यानंतर ही ब्याद आमच्या घरात नको म्हणून आम्ही शचीला घराबाहेर काढलं. आणि शचीला घराबाहेर काढल्यानंतर दुर्गा भाभी परत बाहेर पडल्या, शचीला शोधत फिरल्या. माहीमला एका तालमीच्या बाहेर फुटपाथवर झोपलेला तो त्यांना सापडला. त्या शचीला घेऊन कानपूरला परत आल्या. कानपूरला ज्यावेळेला त्यांनी चंद्रशेखर आझादांना हा अख्खा किस्सा सांगितला त्यावेळेला ते असं म्हणाले की अविश्वसनीय लोकांच्या यादीत ज्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे अशा माणसाच्या घरी तू गेलीच का बरं. आणि हे हा दुर्गा भाभींचा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू नेहरू मेमोरियल लायब्ररीच्या व्हिडिओ ऑडिओ आर्काईव्ज मध्ये आहे. त्याची कॉपी मी घेतली, आता या लोकांनी नष्ट केला असेल तर आपण परत आर्काईव्ज तयार करू. पण तो व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे. त्या 96 वर्षाच्या वयाच्या असताना वारल्या. त्यांच्या हे भारत सरकारने त्यावेळेला केलेलं खूप मोठं काम आहे. या सर्व जुन्या क्रांतिकारकांचे रेकॉर्डेड इंटरव्ह्यूज ठेवलेत. आणि हा दुर्गा भाभींनी दिलेला इंटरव्ह्यू या वीराबद्दल जो एका 8 वर्षाच्या मुलाला घरात ठेवायला सुद्धा घाबरत होता यानंतर परत आलेल्या काळात. आणि मग चले जावचं आंदोलन, क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली. क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली त्यावेळेला त्याच्या आधी इनफॅक्ट दुसऱ्या महायुद्धाच्याच वेळेला सावरकरांनी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले हिंदू महासभेतर्फे. प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये देशभरात मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डची अनाउन्समेंट केली आणि ब्रिटिशांच्या लष्करामध्ये भरती व्हा हा तरुणांना आवाहन त्याच्यामध्ये केलं गेलं. त्या आवाहनामध्ये त्यांनी एक पत्र गव्हर्नरला पाठवलं आणि त्या गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की आम्ही असे असे बोर्ड बनवलेले आहेत आणि अशी अशी रिक्रुटमेंट करण्यासाठी आम्ही तरुणांना आवाहन करतोय. तर त्याच्यावरती त्या गव्हर्नरनी व्हाईसरॉयनी सर्व राज्यांमधल्या गव्हर्नर्सला आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला आदेश काढला. हे हा तो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे सगळा आणि पूर्ण आदेश आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं की सावरकर हे जे करत आहेत याच्या मदतीसाठी म्हणून या सर्व सर्क्युलर्स त्यांची जी सर्क्युलर आहेत की तुमच्या तुमच्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये लागेल ती संख्या प्रिंट करा, छापा तुमच्या खर्चाने, सरकारच्या खर्चाने आणि हे सगळीकडे पसरवा. आणि यांनी काढलेल्या आवाहनामध्ये काय म्हटलं होतं की भारतावरती पूर्वोत्तर राज्यांवरून जे आक्रमण होणार आहे त्या पूर्वोत्तर राज्यांमधून होणाऱ्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करायची. आता पूर्वोत्तर राज्यांमधून भारतावर कोण आक्रमण करणार होतं? आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोसांची. त्या सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करा असे हे आवाहन करत होते. इंग्रज व्हाईसरॉयनी ज्यावेळेला यांचा धाकटा भाऊ नारायण सावरकरला सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डाचा मेंबर म्हणून घेतला
त्यावेळेला यांनी तार पाठवली आधार मानणारी व्हायसरॉयचे की तुम्ही ब्रिटिश सरकारच्या सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती माझ्या भावाला घेतलं मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डवरती याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि यांच्या सगळ्या हिंदू महासभेच्या मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्डचा खर्च इंग्रज सरकार करत होतं आणि हा हा त्याचा पुरावा आहे. आणि खुशाल खोटा लोकांना सांगायचा प्रयत्न करत की सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली, भगतसिंगांना प्रेरणा दिली, काय बोलतात चंद्रशेखर आझाद, काय बोलतात दुर्गा भाभी त्याच्याबद्दल, का नाही गेले त्यांची केस लढायला, बॅलिस्टर होते ना. आझाद हिंद सेनेचे 40,000 सैनिक ज्यावेळेला इंग्रजांनी युद्ध कैदी म्हणून अटक केले, लाल किल्ल्यात त्यांना कोंडलं, त्यावेळेला या 40,000 युद्ध कैद्यांचा खटला लढायला बॅरिस्टर का नाही गेला. अख्ख्या आयुष्यामध्ये वकिलीचा डगला फक्त एकदा चढवला पंडित नेहरूंनी या 40,000 युद्ध कैद्यांचा खटला लढण्यासाठी. आणि सर्व सर्व 40,000 कैद्यांना निर्दोष सोडवून आणलं, सर्वांची सुटका केली, एकही जण मागे नाही राहिला, सगळ्यांची सुटका केली. तेव्हा नाही हे गेले बॅरिस्टर त्याच्यासाठी. नंतर ज्यावेळेला 42 चले जाओ आंदोलन आलं त्यावेळेला यांनी उघड उघड विरोध केला. यांनी 41 साली नागपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जिनांच्या पाकिस्तानच्या मागणीला माझा अजिबात विरोध नाही, माझी संपूर्ण सहमती आहे. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिनांनी 24 मार्च 1941 लाहोरला मुस्लिम लीगचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला. फजलुल हक यांनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला, हे त्याचे आपण काय म्हणतो त्याला सूचक फजलुल हक होते. त्या पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्या फजलुल हक यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री बनले. आणि 42 चले जाव सुरू झाल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींचं चरित्र आहे ते या लोकांनी गायब केलंय, लिव्स फ्रॉम माय डायरी नावाचं. त्यात त्यांनी असं म्हटलं, त्याच्यात त्यांची ती सगळी पत्र पण आहेत, त्यांनी बंगालच्या गव्हर्नरला पत्र लिहून सांगितलं की हे चले जावचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने सर्व पावलं उचलली पाहिजेत, स्वातंत्र्य सैनिकांची माहिती पुरवणाऱ्यांना घसघशीत बक्षीस दिलं पाहिजे, निदान बंगालच्या कॅबिनेटमध्ये तरी आम्ही हे डिस्कस केलंय, बंगालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे डिस्कस केलंय फजलुल हक आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी की स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणाऱ्या खबर देणाऱ्या लोकांना घसघशीत बक्षीस द्यायचं. आणि मग सांगलीमध्ये त्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी यांची माहिती दिली, पत्री सरकारमध्ये काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची, त्यांना अटक झाली. त्यांना अटक झाल्यानंतर ही खबर देणाऱ्या माणसाला चौकामध्ये त्याचे हातपाय जोडले पत्री सरकार. पण इतकं त्या संपूर्ण संगनमत या सगळ्या गोष्टीमध्ये यांनी कायम ठेवलं इंग्रजांबरोबरच. 42 आंदोलनाला अतिशय तुच्छ लेखायचं, गांधीजींची गांधी इज अ सीसी नेभळट माणूस आहे असं सावरकरांचं वाक्य. आणि गांधीजींना प्रॉन्स खाऊ घातले, म्हणजे ऑफर केले होते 1906 ज्यावेळेला गांधीजी लंडनला गेले तेव्हा, तर ते म्हटले की मी नॉनव्हेज खात नाही. तर म्हणजे नॉनव्हेज खाणार नसाल, ॲनिमल प्रोटीन घेणार नसाल तर इंग्रज साम्राज्याचा विरोध कसं काय करावा. त्यावर गांधीजी म्हटले की इंग्रज साम्राज्याचा विरोध करायला माझं नैतिक बळ पुरेसं आहे. आणि यांचं काय नैतिक बोल होतं, एका एका मर्सी पिटिशनमध्ये त्यांनी असंही लिहिलेलं आहे की ही शिक्षा भोगण्याचं नैतिक बळ माझ्यात नाही. याच्या दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला उपोषण केलं कैद्यांनी, त्या कैद्यांनी उपोषण केल्यानंतर 26 दिवस झाले, 26व्या दिवशी उपोषणाच्या महावीर सिंग नावाचा एक क्रांतिकारक होता गदर पार्टीचा, त्या महावीर सिंगचं उपोषण तोडण्यासाठी म्हणून जेरर बारी डेव्हिड बारी आणि 5 सोल्जर हे त्याच्या सेलमध्ये गेले. त्या महावीर सिंगनी 1.5 तास त्यांचा प्रतिकार केला. 1.5 तासानंतर महावीर सिंगला फरशीवर पाडलं गेलं, त्याच्या अंगावर 5 जण बसले आणि डेव्हिड बारीनी नाकातून नळी घालून जबरदस्ती दूर ओतलं त्याचं उपोषण तोडण्यासाठी. ती नळी
महावीर सिंगच्या फुफ्फुसात गेली होती, त्यामुळे महावीर सिंगचं फुफ्फुस चोक होऊन त्याचा मृत्यू झाला. उपोषणाच्या 26व्या दिवशी इतका प्रतिकार करणारा क्रांतिकारक होता, मग त्या सेल्युलर जेलमधल्या साऊंड अँड लाईट शो मध्ये महावीर सिंगचं नाव नाही घेत कोणी. तिथं असं वाटतं की हा एकच कैदी होता काय इथं. सेल्युलर जेल जिथं जो यांचा सेल होता, यांच्या बाजूच्या सेलमध्ये इंदू भूषण रॉय होता, 18 वर्षाचा बंगालचा अनुशीलन समितीचा क्रांतिकारक. त्याच्या शेजारच्या सेलमध्ये त्याचाच सहकारी उल्हासकर दत्त हा त्याच्या बाजूच्या सेलमध्ये. तिन्ही सेल लागून इंदू भूषण रॉयनी त्याच्या सेलमधच्या खिडकीच्या गजाला त्याचा अंगरखा असा फेकून लपेटला आणि फाशी घेतली. म्हणून त्याच्या बाजूच्या सेलमधला उल्हासकर दत्त रात्रभर आक्रोश करत होता, रात्रभर ओरडत होता, अख्खा जेल ठणाणा करायला लागला होता तुरुंगाचे. सगळ्या सेलमध्ये कैदी ओरडत होते की त्याला वाचवा, डॉक्टरला पाठवा, कोणीतरी डॉक्टर या. रात्रभर डॉक्टरला पाठवलं गेलं नाही, सकाळी 6 वाजता डॉक्टर तिथं आले. त्या डॉक्टरची डायरी आहे आणि त्यांनी पहिले यांना विचारलं, वीरांना. ते वीरांनी असं सांगितलं की मी रात्रभर आढ्याकडे टक्क डोळे उघडे ठेवून पाहत होतो आणि अख्खा जेल आक्रोश करत होता, या आभड्याकडे पाहतो. आणि मग उल्हासकर दत्तनी खूप शिवीगाळ केली डॉक्टरला. उल्हासकर दत्तला खाली आणलं गेलं, यार्डमध्ये भिंतीला खिळे ठोकून त्याला त्याच्यावर बांधलं गेलं. 2 दिवस सलग उल्हासकर दत्तला चाबूक मारले जात होते. त्याचा परिणाम असा झाला की उल्हासकर दत्तला वेड लागलं. पोर्ट ब्लेअर हे जे बेट आहे, या पोर्ट ब्लेअर बेटाच्या अटलांटा पॉइंट नावाच्या टोकाला सेल्युलर जेल बांधलेलं आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हॅडो पॉइंट आहे. त्या हॅडो पॉइंटवरती लुनॅटिक असायलम होतं, वेड्यांचं हॉस्पिटल. उल्हासकर दत्तला इथून हलवलं, लुनॅटिक असायलममध्ये ठेवलं. लुनॅटिक असायलममध्ये तो 12 वर्ष होता. 12 वर्षानंतर त्याची शिक्षा पूर्ण झाली, मग उल्हासकर दत्तला सोडलं गेलं. कलकत्त्याला परत आला, आई वडिलांनी उपचार केले, वर्षभर त्याच्यावरती उपचार केले, तो बरा झाला. त्यांनी पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला, त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, ते पुन्हा अंदमानला गेला. त्या उल्हासकर दत्तबद्दल साऊंड अँड लाईट शो मध्ये असं सांगतात सेल्युलर जेलला की वेळाचं नाटक करून त्यांनी सुटका करून घेतली. किती शरम वाटला. त्या सेल्युलर जेलमध्ये एक चित्र प्रदर्शन आहे. त्या चित्र प्रदर्शनामध्ये असा संताप होतो, हेडगेवारन बोळवलकरांचे फोटो आहेत. सगळ्या सेल्युलर जेलमधल्या सगळ्या कैद्यांचे पण या दोघांचे पण आहेत. काय संबंध, काय संबंध, काही काही कारणच नाही या दोघांचे फोटो तिथं असण्याचं. पण सेल्युलर जेलमध्ये या 2 जणांचे फोटो ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने कोणी इतिहास बदलायला बघणार असेल तर तसं होणार नाही. इतिहास हा आयडिओलॉजीने रिप्लेस नाही करता येत. नवा इतिहास बनवायला लागतो, नवा इतिहास लिहावा लागतो, तो कधीच बदलला जाऊ शकत नाही. आजही यांची हिंमत नाही आणि यांची हिंमत होणार नाही भारतरत्न देण्याची, कारण जगभरामध्ये माहिती आहे की गांधींच्या खुन्यामध्ये हा माणूस सामील होता. जगाला माहिती आहे, इंग्लंडमधल्या प्रत्येक कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आहे, अमेरिकेमधल्या प्रत्येक कॉलेजच्या लायब्ररीत आहे. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमधून मला 2 पुस्तकं मिळाली, त्यातल्या एका पुस्तकात पीएल इनामदार त्याचे लेखक आहेत. 1948-49 रेड फोर्ट ट्रायल नावाचं पुस्तक, जे इनामदार हे गोपाळ गोडसे आणि डॉक्टर परसुरेचे वकील होते, त्यांनी त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की एकदा केस खटल्यादरम्यान, संपूर्ण खटल्यादरम्यान विनायक दामोदर सावरकर हे स्फिंक्सच्या पुतळ्यासारखे बसून असायचे. इकडेही बघायचे नाही, तिकडेही बघायचे नाही, आणि निर्विकार चेहरा घेऊन नुसते बसून राहायचे स्थिर नजरेने. त्यांना या बाकीच्यांशी माझा काही संबंध आहे असं दाखवायचं नव्हतं. एक दिवशी त्यांनी मला लाल किल्ल्यात ठेवलं होतं. एक दिवशी त्यांनी मला रेड फोर्टला बोलावलं आणि माझ्याशी भेटेची इच्छा व्यक्त केली, म्हणून मी भेटायला गेलो. 3 तास आम्ही भेटलो. त्या 3 तासामध्ये सतत एकच प्रश्न ते वारंवार मला विचारत होते, मी सुटेन का.
आणि अत्यंत घाबरलेले दिसले आणि मी सुटेन का एवढी एकच गोष्ट ते वारंवार विचारत होते. त्यांना काहीच घेणं नव्हतं, माझ्या आशिल्यांचं काय, गोपाळ गोडसेचं काय, डॉक्टर परचुरेचं काय, नथुराम गोडसेचं काय, त्यांना याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. मी सुटेन का 3 तास एकच प्रश्न विचारला. आणि ज्या दिवशी जज आत्माचरणनी न्याय निकाल सुनावला त्या दिवशी समोर बसलेल्या आम्हाला सर्व वकिलांना प्रचंड धक्का बसला की यांची सुटका कशी काय. हे त्यांनी लिहिलेलं वाक्य. आता त्यांची सुटका का झाली हे माहिती आहे की दिगंबर बडगेनी जी माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती त्या साक्षीला त्या पुष्ट्यर्थ कोराबरेट करणारा इतर कुठला पुरावा नव्हता. त्याच्या साक्षीमध्ये इतरांच्या बाबतीमध्ये कोराबरेट करणाऱ्या इतर गोष्टी होत्या, यांच्याच बाबतीमध्ये कोराबरेट करणारी दुसरी गोष्ट नव्हती. आणि तीच न्यायालयासमोर न आल्यामुळे न्यायालयाने यांची सुटका केली पुराव्या अभावी निर्दोष. मग असं म्हणतात सुप्रीम कोर्टाने सोडलं. आता सुप्रीम कोर्ट नव्हतंच तेव्हा, सुप्रीम कोर्ट 52 साली आलं. पण हा त्याच्यातला एक भाग. त्याच्यातला दुसरा एक भाग जे कायम माझ्या मनामध्ये गूढ आहे आणि ते शोधायचा मी प्रयत्न करेन पण मला माहित नाही ते कितपत कळेल. जिमी नगरवाला या अधिकाऱ्याला मुंबईमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून अपॉइंट केलं. दिल्लीमध्ये गांधीजींच्या खुनाचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून संजीवी होते. जिमी नगरवालांनी सावरकरांच्या घरी जप्ती बिप्ती केली, त्यांना अटक केली 4 फेब्रुवारीला. आणि जप्ती केल्यानंतर त्यांना तिथं काही कागदपत्र मिळाली, त्यात गोव्याच्या एका माणसाने त्यांना पाठवलेलं पत्र होतं. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं होतं की तुम्ही अशी अशी एक कॉन्स्पिरसी मिटिंग घेतली ज्यात गांधींचा खून करायचा याबद्दल तुम्ही बोलला होता आणि हा 20 जानेवारीला घडलेली घटना मदनलाल पावांनी जे बॉम्बस्फोट केला हा त्याचाच एक भाग वाटतो, तर तुम्ही हे वेळीच थांबवा अन्यथा मी पोलिसांकडे तक्रार करेन असं त्यांनी पाठवलेलं पत्र होतं. तर ते पत्र त्यांना मिळालं. त्याच्यानंतर गजानन विष्णू दामले हे सावरकरांचे सेक्रेटरी आणि आप्पा कासार हा त्यांचा बॉडीगार्ड, या दोघांनी अंडर सेक्शन 164 कन्फेशनल स्टेटमेंट दिलेलं होतं की सगळी कॉन्स्पिरसी सावरकर सदनमध्ये झाली, इतक्या इतक्या तारखेला लोक आली, इतक्या इतक्या तारखेला ही माणसं आली, अशा अशा इतक्या वाजता इतक्या वेळासाठी त्या भेटी झाल्या. त्यामुळे हा कोराबरेट करणारा पुरावा जिमी नगरवालांनी ताब्यात घेतलेला होता, तो संजीवींना हँड ओव्हर केला होता. आता संजीवीनी तो कोर्टासमोर का नाही आणला हे कायम स्वरूपी पडलेलं गूढ आहे. कारण नंतर ज्यावेळेला कपूर कमिशन स्थापन झालं त्यावेळेला हा सगळा पुरावा आला आणि कपूर कमिशननी निसंदिग्ध शब्दामध्ये इंडाइट केलं. कपूर कमिशनचा हा रिपोर्ट आहे, त्यात त्यांनी क्लिअर असं म्हटलं, ऑल दीज फॅक्ट्स टेकन टुगेदर वेअर डिस्ट्रक्टिव्ह ऑफ एनी थेअरी अदर दॅन द कॉन्स्पिरसी टू मर्डर बाय सावरकर अँड हिज ग्रुप. इतकं क्लिअर कट कन्क्लुजन कपूर आयोगाने जीवनलाल कपूर यांनी लिहिलं त्यांच्या रिपोर्टमध्ये. हा हा कोराबरेटिव्ह एव्हिडन्स आधी खटल्याच्या दरम्यान काय आला हे एक प्रचंड मोठं गूढ आहे. त्यामुळे त्याबद्दल आणि त्याही वेळेला म्हणजे 4 फेब्रुवारी यांना अटक झाली, 5 तारखेला यांनी जस्टिस चंदावरकरांना स्वतःहूनच एक ऍफिडेव्हिट पाठवलं हे आहे. आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये असं म्हटलं की या खटल्यातून जर मला सोडणार असाल तर मी तुम्हाला लिहून देतो माझ्या घराच्याही बाहेर मी पडणार नाही उरलेलं आयुष्य. राजकारणात समाजकारणात कुठला भाग तर येणारच नाही, मी घराच्याही बाहेर पडणार नाही. हे अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी ऍफिडेव्हिट करून न्यायाधीशांना दिलं होतं. त्या नथुरामला माहितच नाही दिली की यांनी आधीच पलटी मारली. आणि मग हा हा जो त्यात म्हणजे त्याच्यात त्या सगळ्या काळामधल्या तर बऱ्याच गोष्टीच आहेत की हे संविधान नाकारालं की ओनली मनुस्मृती इज द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन हे त्यांचं वाक्य आहे. त्या देशाचं मूळ संविधान हे मनुस्मृती आहे ज्याच्यावरती शतकानुशतक हा देश चाललेला आहे, त्यामुळे तेच संविधान हे यांचं वाक्य आहे. तिरंगा हा राष्ट्रध्वज आम्ही देश म्हणून मान्य करणार नाही, भगवा हाच ध्वज असू शकतो राष्ट्रध्वज म्हणून तोही आम्ही मान्य करणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारतो की एखाद्या धर्माचा इतका अत्यंतिक पराकोटीचा द्वेष करणारा
किंवा एखाद्या जातीचा पराकोटीचा द्वेष करणारा एखादा स्वातंत्र्य सैनिक तुम्हाला माहिती आहे? आणि नसेल माहिती एकही असा द्वेषाने वखवखलेला, तर मग याला वीर का म्हणायचं? म्हणूच शकत नाही. प्रत्येक गोष्टीला आडवं आलेले. यांनी राजा हरिसिंगांना पत्र पाठवलं की तुमचं काश्मीर हे वेगळं हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा आणि व्हॅली जाऊ द्या पाकिस्तानला जाणार असेल तर. हे गोळवलकरांनी पण सांगितलं होतं. त्याच्यानंतर यांनी सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र म्हणून घोषित करा. सिकेआर अय्यर त्रावणकोरचे दिवाण, त्यांचं अभिनंदन केलं होतं की त्रावणकोरचा दिवाणाने हिंदू राष्ट्र म्हणून त्रावणकोर जाहीर केलं होतं. यांनी जुनागडच्या नवाबाला पत्र लिहिलं, यांनी मैसूरच्या राजाला वडियारला पत्र लिहिलं की तुमचं राष्ट्र वेगळं घोषित करा. म्हणजे यांना यांना भारताचे 8-8, 9-9 तुकडे व्हायला हवे होते आणि यांनी खून केला गांधींचा अखंड भारतसाठी. आणि यांचा पत्र व्यवहार आहे. यांनी तार किती तातडी सिकेआर अय्यरनी त्रावणकोर हे हिंदू राष्ट्र असेल असं घोषित केलं आणि राजदूत पाठवला पाकिस्तानला जुलै महिन्यात. तर यांनी टेलिग्राम पाठवून त्याचं अभिनंदन केलं. केवढी घाई अभिनंदन करण्याची. आणि मग हा हा अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला म्हणजे माझ्या लहानपणामध्ये मी जे शाळेमध्ये शिकलो किंवा आता यांच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसने आम्हाला जो इतिहास शिकवला तो असाच शिकवला होता की चले जावच्या आंदोलनामध्ये अख्खा देश सामील झाला, दांडी यात्रेला अख्ख्या देशाचा पाठिंबा होता. त्यांनी असं नाही सांगितलं की यात हिंदू महासभा नव्हती, यात RSS नव्हतं, यांनी विरोध केला होता. त्यांनी असं नाहीच शिकवलं आम्हाला इतिहास शिकवता. तुम्ही ज्या वेळेला विचारायला सुरुवात केली की भगतसिंग आपल्या सरदार पटेलांच्या अंत्ययात्रेला पंडित नेहरू गेले होते का, मग आम्ही शोधायला लागलो आणि मग मला ते सापडलं सती. सावरकरांच्या पत्नी त्यात त्यांनी असं लिहिलं की सावरकरांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मुलींनी निरोप पाठवला दवाखान्यातून की आई वारली आहे. यांनी निरोप पाठवला की मी काही येणार नाही, तूच तिला स्मशानात घेऊन जा आणि गाळून टाक, माझ्यासाठी ती निरुपयोगी आहे. आणि आप्पाला पण सोबत पाठवतो, तो आप्पा आप्पा कासार पण तुझ्याबरोबर येईल. जाळण्याआधी तिच्या हातातल्या बांगड्या आणि अंगठी काढून घ्यायला विसरू नकोस. आणि हा विश्वगुरू विचारतो पंडित नेहरू गेले होते का सरदार पटेलांचा अंत्यसंस्काराने, हा विचारतो पंडित नेहरू गेले होते का भगतसिंगांना तुरुंगात भेटायला. मग आम्ही शोधलं की पंडित नेहरू भगतसिंगांना भेटायला दोनदा गेले होते, लाहोरला कोट लखपत जेलला. पण अमित शहा तुरुंगात असताना तुम्ही का नव्हते गेले भेटायला? अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, लालकृष्ण अडवाणी हे तुरुंगात असताना तुम्ही का नव्हते गेले भेटायला? तेव्हा तर सरदारजीचा वेश घालून फरार झाले होते ना, टांगा पलटी घोडा फरार. तुम्ही विचारता यांच्यामुळे हे सगळं शोधण्याची वेळ आली. चांगलंच झालं एका अर्थाने, त्यात काही वाईट झालं अशातला भाग नाही आहे. आणि म्हणून यात दुसरं नाव त्याच्यामुळे येतं, श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यांचं ते पुस्तक ज्या वेळेला मिळालं लिव्स फ्रॉम माय डायरी, त्यावेळेला 370 कॅबिनेट रेझोल्युशन जेव्हा झालं तेव्हा त्या कॅबिनेट रेझोल्युशनवरती श्यामाप्रसाद मुखर्जींची सही आहे. हा काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये न्यायचा हे जेव्हा कॅबिनेट रेझोल्युशन झालं त्याच्यावरती श्यामाप्रसाद मुखर्जींची सही आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायचं हा कॅबिनेट रेझोल्युशन जेव्हा झाला तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींची त्याच्यावरती सही आहे. मग बाहेर कशाला भोकाड पसरता? या सगळ्यावरती तुमचं तुम्ही आहात ना. त्यास विशेष दर्जा देण्यापासून ते याच्या मागणीपर्यंत कशासाठी मग पंडित नेहरूंना दोष द्यायचा? तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होते ना त्या निर्णयात त्यावेळेला. पण अशा पद्धतीने हे बोलत राहायचं. त्याच्यानंतर मगाशी तो उल्लेख आला होता म्हणून बलराज मधोकांचं एक पुस्तक आहे
मुगलसराय स्टेशनचा उल्लेख आला कारण मुगलसरायचं नाव यांनी बदललं आणि त्याला नाव दिलं दीनदयाल उपाध्याय. कारण त्या स्टेशनवरती दीनदयाल उपाध्यायांचा खून झाला. त्यांचा खून झाल्यानंतर सरकारी यंत्रणांवरती अविश्वास जाहीर करत जनसंघाने एक सत्यशोधन समिती स्थापन केली स्वतःची, फॅक्ट फाइंडिंग कमिटी. त्या सत्यशोधन समितीचं प्रमुख बनवलं श्यामाप्रसाद मुख आपल्या यांना, बलराज मधोक यांना. ते जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक, बलराज मधोक. आणि ती अख्खी सत्यशोधन समिती त्या सगळ्या परिसरामध्ये फिरली, हजारो लोकांना भेटली, चौकशा केल्या, काही गोष्टी गोळा केल्या आणि त्यांनी अहवाल लिहिला सत्यशोधन समितीचा. त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाल उपाध्याय यांची हत्या अटल बिहारी, बाळासाहेब देवरस और नानाजी देशमुख इन्होने की. म्हणजे ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि ज्यांनी केला त्यातल्या दोघांना दिलं भारतरत्न. हे बलात्कारांचं, खुन्यांचं कसं उदात्तीकरण, ते हे ढळढळीत उदाहरण आहे. अटल बिहारी वाजपेयींनी ग्वाल्हेरला 42 चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला त्यांना अटक झाली. अटक झाली आणि त्यांचा जवाब घेतला तेव्हा त्यांनी त्या कलेक्टरला ऍफिडेव्हिट दिलं तिथलं. आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की मी आंदोलनात नव्हतो, मी आंदोलन बघायला गर्दीत उभा होतो, पण गर्दीत उभा राहणं हा सुद्धा अपराध असेल तर तो माझ्याकडून घडलाय, मी त्याबद्दल माफी मागतो. ते पण ऍफिडेव्हिट आहे. आणि त्यांनी गर्दीत कोण होतं याच्या ओळखी सांगितल्या आणि त्याच्या त्यांच्याच आडनावाच्या एका माणसाला त्याच्यामुळे शिक्षा झाली यांनी दिलेल्या खबरीमुळे त्याच्या. तर आणीबाणी आली, आणीबाणीमध्ये सगळ्या जणांना अटक केलेली होती. तेव्हा सुब्रमण्यम स्वामींनी असं एक मोठं आर्टिकलही लिहिलं, त्यांचं एक पुस्तकही आल्यानंतर, की एकही दिवस अटल बिहारी वाजपेयी तुरुंगात नव्हते. ते कायम आरोग्याच्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये किंवा काय स्पेशल केअर अशा कुठल्या तरी त्यांना ठिकाणी त्यांना ठेवलं जायचं. देवरसांनी 6 पत्र लिहिली इंदिरा गांधींना आणि शंकरराव चव्हाण, माझ्याकडे योगायोगाची सगळी आहे, की आम्ही या 20 कार्यक्रम आणि 5 कार्यक्रमाला युवक काँग्रेसच्या आम्ही पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहोत. संपूर्ण संघ या 20 आणि 5 कार्यक्रमाचं अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला मदत करेल. कशासाठी आज हा माणूस बोलतो? दरवर्षी 25 इमर्जन्सी आई, इमर्जन्सी आई, इमर्जन्सी. तुम्ही तर नव्हते असं त्याच्याही विरोधात, तुम्ही त्याही त्याच्याही बाजूनी होते, तुम्हीच दिलीत पत्र. आता बदलणार आहे का तो इतिहास? ती पत्र तर आली रेकॉर्डवर. शंकरराव चव्हाणांनी पत्र लिहिलं होतं की माझी एखादी भेट घेऊन द्या ना इंदिरा गांधींची म्हणून देवरसांनी, पण ते रेकॉर्डवर आलं. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, हे परराष्ट्र मंत्री बनले. माझ्या वडिलांना एक खूप चांगली सवय, आमचं वर्तमानपत्राचं दुकान होतं आणि ते सगळी वर्तमानपत्राची कात्रणं, म्हणजे कितीतरी वर्षांपासूनची 60 कात्रणं आहेत माझ्याकडे, अशी महत्त्वाची जी असेल ती काढून ठेवायची, किंवा अंक असेल एखादा तो काढून ठेवायचे. भारताचे इस्रायल बरोबर कोणतेही राजनैतिक डिप्लोमॅटिक रिलेशन्स नव्हते आणि इस्रायल बरोबर कोणतेही डिप्लोमॅटिक रिलेशन नसताना अटल बिहारी वाजपेयी भारताचा परराष्ट्र मंत्री वेश बदलून मोशे दायांना भेटायला गेले होते आणि ही बातमी छापून आली होती, फोटो छापून आला होता माझ्याकडे, ते कात्रण पण आहे. आता असं वाटतं याची एक युट्यूब सिरीज करायला हवी की ते कायमचं रेकॉर्ड वेश बदलून जाता तुम्ही. भारत अलिप्ततावादी, अलिप्तता राष्ट्रवादी, राष्ट्राच्या चळवळींचा प्रमुख देश, इस्रायल बरोबरचे डिप्लोमॅटिक रिलेशन्स नाकारलेला देश आणि तुम्ही इस्रायलच्या पंतप्रधानाला भेटायला वेश बदलून जाता मोशे दायांना आणि त्याची जगात बातमी छापून येते. त्याच्यानंतर चीन व्हिएटनाम डिस्प्युट ज्यावेळेला चालला त्यावेळेला हे चीनमध्ये होते आणि भारतातल्या एकाही मंत्र्याशी संपर्कच साधत नव्हते आणि वारंवार चौधरी चरण सिंग, मोरारजी देसाई हे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. कारण भारत व्हिएटनामच्या बाजूने होता, चीनच्या विरोधात होता. चरण सिंगांच्या आत्मचरित्रात दिलंय की त्यांनी फोन केला शेवटी आणि फोन करून त्यांना बोलावलं, फोनवरती सांगितलं की कृपा करून भारतात परत या, भारताची भूमिका विरोधात आहे ती जाहीर करता येत नाही आम्हाला तुम्ही तिथं असल्यामुळे.
मग हे परत आले. मग यांनी काय केलं, 55 कोटीसाठी म्हणे गांधीजींचा खून केला. पाकिस्तानचे 93,000 युद्ध कैदी भारतात होते आणि शिमला करारानंतर ज्यावेळेला त्यांना सोडलं त्यावेळेला त्या कराराचा एक भाग म्हणून हे ठरलं की या सर्व युद्ध कैद्यांचा आरोग्य उपचारापासून कपडे लत्त्यापासून जो काही खर्च भारताला झाला त्यांना बांगलादेशातून भारतात आणलं नंतर परत त्यांना पोहोचवायचं हा जो काही खर्च असेल त्या 3-5 वर्षाचा तो सर्व खर्च पाकिस्तानला द्यावा लागेल. या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे 110 कोटी रुपये माफ केले. 55 कोटीसाठी एक महात्मा गांधी, 110 कोटीसाठी किती, 83 कर मांडू शकत नाही ना. कारण गांधींच्या उंचीचा तर एकही माणूस नाही ना तिकडे, एकही नाही. त्यामुळे असं 83 मांडताच येणार नाही, पण हे आम्हाला सांगितलं जात नाही. आणि हा जो मगाशी म्हटलं खुनाचा पाठी, म्हणजे महात्मा गांधींचे खुन्यांचे जे वकील होते नथुराम गोडसेच्या ह्याच्यातले, त्या वकिलांच्या पॅनलमधले प्राणनाथ लेखी यांची सून मीनाक्षी लेखी आता तुमची मंत्री असते, इंदिरा गांधीच्या खुन्यांचा वकील किंवा जनरल अरुणकुमार वैद्यांच्या खुन्यांचा वकील जिंदा आणि सुखा यांचे वकील असलेले राम जेठमलानी तुमचे कायदा मंत्री बनतात, त्या भोपाळ गॅसकांडचा जो आरोपी आहे त्या भोपाळ गॅसकांडच्या कांडच्या आरोपीचा वकीलपत्र असणारे अरुण जेटली, सहारा सुब्रत रॉय, या सुब्रत रॉयला सहारा समय उद्योगाच्या सेबीने सांगितलं 25,000 कोटी रुपये लोकांचे परत करा, त्यांचं वकीलपत्र घेणारा रविशंकर प्रसाद, ते यांचा इतिहासच राहिलेला आहे. यांनी कायम खुन्यांचं समर्थन केलेलं आहे, यांनी कायम बलात्कारांचं समर्थन केलेलं आहे आणि आजही तेच होताना आपल्याला दिसतं. मणिपूरमध्ये जी इतकी भयानक घटना घडली, कल्पनेच्या पलीकडचं, रात्रभर झोपता नव्हता आलं ज्यावेळेला तो व्हिडिओ पहिल्यांदा बघितला त्यावेळेला, भयानक. त्याच्या नंतर हे कळलं की त्या दोन महिलांपैकी एक कारगिलमध्ये युद्धामध्ये भाग घेतलेल्या सैनिकाची पत्नी. काहीतरी शरम किंवा लज्जा आहे का? मी त्या मणिपूरला गेलो होतो भाई, या सगळ्या हे करत असताना म्यानमारहून मणिपूरला च्या बॉर्डरवरती एक गाव आहे मोरे नावाचं. आझाद हिंद सेनेचे सैनिक ज्यावेळेला भारतात येत होते त्यावेळेला ज्या ठिकाणी त्यांना बातमी आली की सुभाषचंद्र बोसांचा मृत्यू झालाय ते सगळेजण तिथंच बसले म्हणजे त्यांनी त्यांची पुढचं वास्तव्य केलं. त्या गावाचं नाव आहे मोरे, हे एका मराठी माणसावरून पडलेलं आहे आणि आज त्या मोरे गावामध्ये 3300 मराठी कुटुंब आहेत. 3300 तिथं तमिळ आहेत, तिथं सीख आहेत आणि तिथं मराठी आहेत. हा माझा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि त्या मणिपूरमध्ये ज्यावेळेला ती मनोरमा नावाच्या एका मुलीवरती आसाम रायफलनी तिचा खून मारलं, तिची हत्या केली, एन्काउंटर केलं म्हणून सांगितलं, त्यावेळेला आसाम रायफल्सच्या हेडक्वार्टरच्या बाहेर 5 महिलांनी नग्न आंदोलन केलं होतं आणि ते जगभरात ती बातमी झाली. मनोरमा होती कुकी, आंदोलन करणाऱ्या होत्या महिला मैत्रिणी. त्याच्यानंतर इरॉम शर्मिलानी अनेक वर्ष उपोषण केलं. इरॉम शर्मिलाची आई आहे मैत्रिणी आणि वडील आहेत कुकी. 8-9 वर्ष त्या बाईने उपोषण केलं. आता ती पूर्ण भ्रमिष्ठ झाली, ते पूर्ण मेंदूचं हेच गेलं कंट्रोल. इतका एक जिन्सी आणि एक जीव असलेल्या राज्यामध्ये ही द्वेषाची बीज आली कुठून? 3 मेला ही गंगल सुरू झाली, त्याच्या 1.5 महिन्याआधी मणिपूर सरकार अध्यादेश काढून, कारण हे कुकी सगळे राहतात जंगलांमध्ये, त्यांच्याकडे आर्म लायसन्स आहेत, कारण तिथं गेंडे आणि अशी हिंस्त्र पशु खूप आहेत, त्यांची आर्म लायसन्स सरेंडर करून घेतली 1.5 महिन्याआधी आदेश काढून आणि मग पोलीस स्टेशन लुटू दिली. आणि पोलीस स्टेशन लुटल्यानंतर 6,000 इन्सास रायफल, AK-47, 51 mm मॉटर शेल्स, 6,00,000 गोळ्या, एवढं सगळं लुटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक समुदाय संपूर्ण निशस्त्र आणि एका बाजूला एक सशस्त्र मिलिटराइज्ड सोसायटी आणि मग हे हत्याकांड घडतं आणि याच्याबद्दल कोणी चकार शब्द बोलायला तयार होत नाही.
चकार शब्द सरकार मधले. त्या दिवशी ती मनुस्मृती इराणी संसदेमध्ये राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिलं म्हणे. तिच्या घरचे आरसे फुटले सगळे. राहुल गांधी सभागृहाच्या एका बाजूला ही मध्ये सभापतींकडे पाहून त्यांनी मला बोलू द्या असा हात केलेला. त्याला तू फ्लाईंग किस म्हणते आणि महिलांच्या दिशेने केलं म्हणते. तुला पाठीमागे बसलेला ब्रिजभूषण सिंग दिसला नाही का? तिच्या मागे बसलेला होता. ज्या ब्रिजभूषण सिंगच्या वेळेला या सगळ्या भाजपच्या महिला बोलत होत्या, त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी काहीच नाही केलं, राहा आयुष्यभर ब्रिजभूषण सिंग बरोबर. तो इतका निष्पाप आणि भाबडा आहे, तो ब्रिजभूषण सिंग बरोबर राहा आयुष्यभर, काय प्रॉब्लेम आहे? तो दिसत नाही अशा वेळेला. पण मनामध्येच द्वेष आहे ना इतका भरलेला, तो घुटीतून चाटलाय लहानपणापासून गांधी द्वेष. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच विकृत आहे. आणि आता हल्ली काय झालंय, मंत्री झाल्यामुळे सिरियल मध्ये ऍक्टिंग करतो, त्यामुळे पार्लमेंटमध्ये करावी लागते. या थराला आपण जाणार आहोत कशा पद्धतीने चर्चा. 133 मिनिट पंतप्रधान भाषण करतो, 3 मिनिट मणिपूर बद्दल बोलतो, 133 पैकी 3 मिनिट. आणि उरलेला सगळा वेळ काँग्रेसने असं केलं, नेहरूंनी हे केलं, यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. अरे माझ्या एका मित्राचा मला फोन आला, मला म्हणे की तुझं काय मत याच्याबद्दल. मी म्हटलं ताजमहालला आग्र्यामध्ये एक परराष्ट्र शिष्टमंडळ येणार होतं, परराष्ट्र मंत्री वेगवेगळ्या देशांचे वगैरे. आणि ते शिष्टमंडळ येणार तर तिथं राहणारे आग्र्यामधला एक माणूस, त्याला फार हौस की आपलं नाव बातमीत यावं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी. आता त्याला ताजमहालमध्ये जाण्याचे रस्ते वगैरे माहिती, त्यामुळे तो कुठून तरी आतमध्ये जाऊन बसला. आणि ते ऑफिशियल अधिकृत गाईड जे असतात ते त्या सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन आतमध्ये गेले. ते सगळं बघून त्या मुख्य याच्यापाशी आले, समुद्रापाशी. त्यावेळेला यांनी हातातला शेणाचा गोळा फेकला त्यांच्यावर, त्या लोकांवरती, ताजमहालवरती. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिली बातमी त्याचा फोटो की असं असं ताजमहालवर शेणाचा गोळा फेकला. तर म्हणे मग म्हटलं मग संसदेत तेच चाललं होतं, संसदेत तेच चाललं होतं. हा फक्त शेण फेकत होता, पण लोकांना माहितीये की ज्याच्यावर शेण फेकतोय तो ताजमहाल. आणि जगातलं 8वं आश्चर्य ताजमहाल आहे, तू नाही. ते ताजमहाल या जगाभरामध्ये प्रेमाचा संदेश देत, तू नाही, तू द्वेषाचाच दिला शेण फेकतो. हा फरक राहणार आहे. आणि आता जी परिस्थिती झालेली आहे सगळी ती बिथरलेली आहे. ते काय भारत जोडो झालं तेव्हापासून जे बिथरले की भारत तोडो तर म्हणू शकत नाही, त्यामुळे मग काय करायचं. मध्ये बुटाची लेस कशी आहे, टी शर्ट काय आहे. हॅलो म्हणजे टी शर्ट राव 40,000 रुपयाचं टी शर्ट. म्हणजे कोणाच्या टी शर्ट बद्दल बोलताय तुम्ही? हे चंद्रशेखर आझाद त्या अल्फ्रेड पार्क मध्ये ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी गोळी मारून घेतली स्वतःला, तेव्हा चंद्रशेखर आझादांच्या खिशामध्ये एक डायरी सापडली. आणि त्या डायरीमध्ये पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांच्या संघटनेला दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, आणि ते 3600 रुपयाचा हिशोब, आणि उरलेले 372 रुपये चंद्रशेखर आझादांच्या डायरीत तिथं खिशात. आणि पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी हँड ओव्हर केली कमला नेहरूंना. कमला नेहरूंनी स्वतःच्या हाताने चंदनाच्या लाकडावरती चंद्रशेखर आझादांचा अंतिम संस्कार केला. म्हटलं ज्याचे पणजोबा 3600 रुपये दर महिन्याला चंद्रशेखर आझादांना द्यायचे, आणि तुमचे पणजोबा त्याच वेळेला 60 रुपये पेन्शन घ्यायचे. नेहरूंकडे मागितले असते तर नेहरूंनी 600 तरी दिले असते. पण बाबा बेईमानी करू नको. हे 60 रुपये घ्यायचे त्यावेळेला ते 3600 रुपये देत होते ज्यांना, त्याच्या टी शर्टच्या किमतीबद्दल बोलताय. बरं त्याचा हा वारसा तरी आहे पंडित नेहरूंपासून, मोतीलाल नेहरूंपासून सगळा. भाऊ तू 15 लाखाची सूट कुठून घालतो? तू 2 लाखाचं पेन, 4 लाखाचा चष्मा, तू असं कसं करू शकतो? ते चीन ज्या वेळेला लद्दाखमध्ये मिसाईलचा ढिगारा होतात असतो त्यावेळेला तू मोरांना खाऊ घालत असतो.
आणि अख्खं माध्यम ते दाखवत असतात दिवसभर की मोदीजी आज मोरांना कसे गाणे खाऊ होते. आणि देशातली ओरिसामधली मुलगी भात भात करत अकांत करत मरून गेली, कारण त्या रेशन कार्डाला त्यांच्याकडे आधार नाही म्हणून. ती भात भात असं शेवटचे शब्द बोलून मेलेली मुलगी आहे जेव्हा हा मोरांना दाणे खाऊ घालत होता. आणि म्हणून हे सगळे देशाच्या स्वातंत्र्याचे वैरी होते, तुमच्या माझ्या स्वातंत्र्याचे सुद्धा वैरी आहे. यांना माझी आणि तुमची अभिव्यक्ती मान्य नाही, यांना तुमचं आणि माझी धर्मनिरपेक्षता मान्य नाही, यांना तुमचं आणि माझं जातनिरपेक्षता मला यांना मान्य नाही, यांना माझा एकही अधिकार मान्य नाही. हे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये मला उत्तर द्यायला तयार नाहीत की डिग्री खरी कुठली आहे, जन्मतारीख खरी कोणती आहे, यांना माझा एकही अधिकार मान्य नाही. आणि मला मिळालेले अधिकार सगळे त्या स्वातंत्र्याने दिलेले आहेत, त्या स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेले आहेत. म्हणून आज मला त्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणं भाग आहे, तरच पोराबाळांना तोंड दाखवण्याची वेळ येऊ शकते, म्हणजे दाखवू शकू. मला ते वातावरण मिळालं कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली ना स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. माझ्या पुरीला ते निर्भय वातावरण मिळावं असं वाटत असेल तर किंमत मला चुकवायला लागेल. त्या आपल्या 33 कोटी पैकी कोण येणार आहे खाली? हे घे मी तुम्हाला थाळीमध्ये धर्मनिरपेक्षता देतो, थाळीमध्ये लोकशाही देतो, अजिबात अशी मिळणार नाही. ही आपल्यालाच करावी लागेल आणि हे ओळखायला हवं. म्हणजे मागे मी एकदा ते बोललो होतो रिपीट, पण मला ते मुद्दाम सांगायचं असतं खरं. आता जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन करते आणि पुन्हा देशामध्ये द्वेष पसरवायला सुरुवात करते. मी नेहमी हे विचारतो, म्हणजे तुम्ही आणि मी लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचल्या कशा आणि वाचल्या, काहीतरी त्यातून बोध घ्यावा म्हणून वाचल्या. मी एकाला विचारलं असं, भक्तच होता तो, म्हणलं तू रामायण वाचलं का? ते म्हणे हो. म्हटलं मग काय बोध घेतला? म्हणजे रामायणातून काय बोध घ्यायचा? म्हटलं अख्खं रामायण घडलं का बरं? तो म्हणे सीतेचं अपहरण झालं म्हणून. म्हटलं बरोबर, मग कसं काय झालं? म्हटलं कारण रावण तर लक्ष्मण रेषा आखून गेला होता, कोणी ओलांडून आत आलं तर जळून जाईल, मग रावण का नाही जळला? नाही म्हणे सीता ओलांडून बाहेर गेली. म्हणजे सीता का बरं ओलांडून बाहेर गेली? म्हणे त्याला भिक्षा द्यायला. म्हणजे काय सांगतो, रावण ज्याची लंका सोन्याची त्याला भिक्षा द्यायला गेली? नाही म्हणे तो साधूच्या वेशात आला होता. अरे म्हटलं मग येड्या, रामायणातला पहिला बोध हा, साधूच्या वेशात येण्यापासून सावध राहा. हा पहिला बोध. आणि म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर पहिल्यांदा रामाने रावण जाळला आणि सांगितलं लोकांना की दरवर्षी जाळायचा, दरवर्षी तुमच्या लक्षात हे राहिलं पाहिजे की साधूच्या वेशात येणारे फसवणूक करतात, तुमच्या अब्रूवर पण हात टाकतात, म्हणून दरवर्षी रावण जाळायचा. हा बोध घेणार की नाही घेणार? पुन्हा आपण आपल्या देशामध्ये या राम मंदिराच्या निमित्ताने द्वेष पसरू देणार आहे का? आणि कशा पद्धतीचा निकाल आहे? म्हणजे काय ज्युडिशियरी पण काय कॉन्ट्रडिक्शन मॅनिप्युलेट करत असते समजत नाही. ते आधी एबीपी माझा वाला मला म्हणाय की बाबरी मशिदीचा निकाल लागला, म्हणजे बाबा प्रभू रामचंद्र भाग्यवान होते सुप्रीम कोर्टात नाही गेले. म्हणे का बरं? म्हटलं अरे पहिल्या पानावर असं म्हटलं की ते मशीद पाडणं हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य आहे, आणि शेवटच्या पानावर असं म्हटलं की ही जागा त्यांनाच देण्यात यावी कारण त्यांच्या कब्ज्यात 30 वर्षापासून आहे. म्हटलं रामाला असंच सांगितलं असतं अपहरण हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य आहे, पण ती आता रावणाकडेच राहील कारण 14 वर्ष त्याच्याकडे. त्यामुळे आपण मी माझा विवेक जागा ठेवणार का आणि मी समोर त्याचा विवेक जागा ठेवणार त्यासाठी प्रयत्न करणार का, हा विचार करण्याची वेळ. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीकडे आर पार बघता यायला पाहिजे हे, आणि तरच समजू शकतो जर मी विवेकाने विचार करणार असेल, जर मला प्रश्न पडणार असतील तर. लहान मुलांना आत्ताच शिकवायला सुरुवात केली पाहिजे, प्रश्न जास्तीत जास्त विचारा, त्यातूनच क्रिटिकल थिंकिंग येणार, ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मग हे जेवढे वैरी झाले, आज अगदी देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत मी जज वयांचं तर अख्खं हे पुस्तकही आलंय आणि ते अख्खं मी स्वतः बघितलंय, अनुभवलंय, भोगलंय तो अख्खा पिरियड.
काय कोणाकडे अपेक्षा करायची सांगा. त्यांची भाची जी मला म्हटली होती की मला असं वाटतं हे बाहेर यावं हे सगळं प्रकरण, कारण हे जर नाही आलं तर या देशातल्या गरीब माणसांनी न्यायाची अपेक्षाच ठेवायची नाही असं होईल. कारण न्यायाधीशच जर का भयग्रस्त झाले तर तो गरीब माणूस कसा जाईल तिथं न्याय मागायला? तो जाऊच शकणार नाही. कुठल्या भरोशावर जाईल, कोणत्या आशेने जाईल? आणि हा 24 तास फसवणुकीचा धंदा चाललेला आहे सरकारतर्फे. तर आकडेवारी खोटी, सगळंच खोटं. पण याला जर उत्तर द्यायचं असेल आणि ही खोटी माहिती देणं, ही चुकीची माहिती देणं, म्हणजे काय 13.5 कोटी लोकांना त्या दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं, काय अंकगणित नावाचा प्रकार कळतो का? 140 कोटी लोकसंख्या आहे, एका घरात 4 अशी जर माणसं धरली तर 35 कोटी कुटुंब आहेत. म्हणजे 80 कोटी कुटुंबांना तुम्ही मुघड धान्य देता, तुम्हीच सांगता. 80 कोटी कुटुंबांना फुकट धान्य देतो आणि 140 कोटी लोकसंख्येने काय दिसतो आकडा, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता 13.5 कोटी आम्ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले. नक्की देशाची लोकसंख्या किती आहे? 240 कोटी आहे का? पण साध्या गोष्टी पण विचारायच्या नाहीत, साध्या गोष्टींमधले प्रश्न विचारायचे नाहीत. आमच्या इकडे निवडणूक आयोग असा आहे की देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीला मशीन लागतात 26 लाख, पण गेल्या 9 वर्षामध्ये 19 लाख ईव्हीएम चोरीला गेलेले आहेत. पण निवडणूक आयोग असं म्हणत नाही सरकारला की तपास करा. 19 लाख ईव्हीएम चोरीला गेलेले आहेत आणि निवडणूक आयोग ज्याची जबाबदारी आहे ते म्हणत सुद्धा नाही की याचा तपास करा. 80,000 कोटी रुपयाच्या नोटा आमच्याच नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये छापल्या आणि आरबीआय ला पाठवल्या, मिळाल्याच नाही आरबीआय. आणि आरबीआय पण म्हणत नाही याचा तपास करा, करन्सी नोट प्रेसही म्हणत नाही याचा तपास करा. अरे म्हणजे गेल्या कुठे 80,000 कोटी? 12-13 राज्यांचं मिळून असलेलं बजेट आहे ते. गोवा 3300 कोटीचं बजेट आहे गोव्यासारख्या राज्याचं, हरियाणा 9,800 कोटी रुपये बजेट आहे. 80,000 कोटी रुपये नाहीसे झालेत आणि कोणीच त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नाही, प्रश्न विचारायला तयार नाही. मी तरी निदान नागरिक म्हणून जागा राहायला पाहिजे ना. नोट निर्माण कशी होते शेवटी? छापली त्यांनी, पण त्या छापलेल्या नोटेचं मूल्य तुम्ही माझ्या कष्टातून निर्माण केलेलं असत. आपल्या कष्टाचं मूल्य संपलं असा त्याचा अर्थ होतो का? हे पुन्हा धर्माच्या नावावर द्वेष पसरवणार, हे पुन्हा पैशाचा वापर करणार. आणि एक प्रॉपगंडा तर आरएसएस वाल्यांनी असा प्लांट करून ठेवलाय, काही तुम्ही किती करा, किती का वाईट वागेना, ईव्हीएम जोपर्यंत त्यांच्याकडे तोपर्यंत हरवू नाही शकत. हे त्यांनीच प्लांट केलेलं आहे. ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून सुद्धा यांना मिळालेली सर्वाधिक मतं किती आहेत? 37%. म्हणजे मॅन्युप्युलेशन नंतर सुद्धा 63% विरोधात आहेत ना. मग ते 63% जर का युनायटेड राहिले तर मॅन्युप्युलेशन सगळं यांना हरवता येईल. आणि आता जी तंत्रली आहे ती त्यामुळे तंत्र की हे 63% युनाईट व्हायला लागले, हे 63% एक व्हायला लागले इंडिया नावात. आणि मग वेळ्यासारखी इंडिया नावाची पण काहीतरी टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं हे बौद्धिक दारिद्र्य तर असतं शाखेमध्ये, त्याचा काही विषय नाही. पण त्यामुळे ते त्या नावाची टिंगल करायला गेले, कारण जॅकेटिंग केलं जातं ना, प्रोग्रामिंग होतं. मी पत्रकार म्हणून मुंबईत ज्याला पहिल्यांदा गेलो, माधव भंडारींची पत्रकार परिषद होती आणि मी 4-5 प्रश्न विचारले, ज्यांना सवय नाही. मी 4-5 प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की थांबा नंतर चहा प्यायला. म्हणून मी थांबलो. थांबल्यानंतर मला म्हणे नाव काय तुमचं? म्हटलं निरंजन. आणि म्हणजे? म्हटलं प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट वीक. नाही, म्हणजे आडनाव काय? म्हणजे म्हटलं आडनावचं काय संबंध? मी तुम्हाला माझं आडनाव सांगून थोडी फोन करणार, मी निरंजनच म्हणणार फोन केल्यानंतर. नाही पण तरी आमचं होमवर्क असतं म्हणे. म्हटलं असं होमवर्क नसतं. तो म्हणे म्हणजे? तो म्हणे म्हटलं असं होमवर्क नसतं, याला प्रोग्रामिंग म्हणतात. तुमचं प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे आडनावांप्रमाणे आणि मी आडनाव सांगितल्यानंतर तुमचा तो प्रोग्राम रन होतो. आता मी आडनावच सांगत नसल्यामुळे तुमची सिस्टीम हँग आहे. तुम्ही जे म्हणता त्याला प्रोग्रामिंग म्हणता, त्याला तुम्ही म्हणता होमवर्क,
मी त्याला प्रोग्रामिंग म्हणतो. तर म्हणजे मग होमवर्क काय असतो? तर म्हटलं ते सावरकरांनी शुद्धी नावाचं काढलं होतं ना, नाही का ते दलित मुस्लिम ख्रिश्चनांना शुद्ध करून घ्यायचं नावाचं, शुद्धी नावाचं एक कर्मकांड काढलं होतं. म्हणजे बाहेर लोकांना सांगायचं विज्ञानवादी वगैरे, पण कर्मकांडाला जन्म दिला शुद्धी नावाच्या. तर म्हटलं ती शुद्धीची प्रोसिजर तुमच्या वडिलांनी लिहिली होती, तुम्हाला कसं माहिती? म्हण होमवर्क असतो आमचा. तर म्हणून आपल्याला होमवर्क खूप पक्का करावा लागेल. हा होमवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये किंचितही अवहेलना या आपले जे जे राष्ट्रपुरुष आहेत, म्हणजे यातला एक भाग खरा वेगळा तो या वैरी या अर्थाने नाही आहे किंवा याच्या याच्यात नव्हता, तो या देशाची मतदार यादी कशी बनली हा आहे. आणि अंगावर काटे येतात, मी त्या 16,000 आर्काइवल फाईल्स दिलेली इलेक्शन कमिशनच्या, त्या मी आणल्या होत्या आणि त्या 3 वर्ष वाचत होतो, त्याच्या नोट्स काढत होतो, त्याचं पुस्तकही मला लिहायचं आहे. पण काटा येतो अंगावर असा इतिहास आहे आपल्या देशाचा. आणि पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपकार आहेत देशावर झालेले, हे ते ही सगळी प्रोसिजर वाचताना समजून येतं. ती सगळी प्रोसिजर वाचताना समजून येतं की काय माणसं होती, काय विजन होती देशाबद्दलची. तर किंचितही अवहेलना अपमान या आपल्या राष्ट्रपुरुषांचा त्या भिडे एका कुलकर्णी यासारख्या थडकला स्तोपांकडून झाला नाही पाहिजे. निदान त्याचं प्रत्युत्तर तरी आपल्याला देता आलं पाहिजे आणि तेवढं प्रत्युत्तर देण्याचं धैर्य ठेवावंच लागेल. त्याला काय इलाज? ते नाही ठेवलं तर आपलं बोलणंच बंद होईल. आणि मी नेहमी म्हणजे ते तुम्ही दरवेळा सांगतो खरं की आदमी मरने के बाद कुछ नाही सोचता, आदमी मरने के बाद कुछ नाही बोलता, कुछ नाही सोचने पर या कुछ नाही बोलने पर आदमी मरी जातो. पण ते तसं नाही आहे, तेवढं इतकं पुरेसं नाही आहे. आज या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि म्हणून माझा तो मित्र आहे आमिर अजीज, त्याची कविता आहे, तुम हमें कत्ल कर दो हम बन के भूत लिखेंगे, तुम्हारे कत्ल के सारे सबूत लिखेंगे, तुम अदालतों से चुटकुले लिखो हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे, बहरे भी सुन ले इतनी जोर से बोलेंगे, अंधे भी पढ़ ले इतना साफ लिखेंगे, तुम काला कमल लिखो हम लाल गुलाब दिखाएंगे, तुम जमी पे जुर्म लिखो हम आसमान में इनकलाब लिखेंगे. सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा, ताकि तुम्हारे नाम पर लानतें भेजी जा सके, ताकि तुम्हारे मुजस्समों पर काली खेत पोछी जा सके, तुम्हारे नाम तुम्हारे मुजस्समों को आबाद रखा जाएगा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. त्यामुळे मणिपूर लक्षात ठेवायचं आहे, बिल्किस लक्षात ठेवायची आहे, आणि हे जसे सांगत होते ना 14 गॅस सिलेंडर पण लक्षात ठेवायचं. आत्ताच्या या सॉरी माझं खूप लांबलं ऍक्च्युली, पण आजच्या या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी जाणीव प्रतिष्ठान, चंदूभाऊ, प्रदीप पाटील सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. आपण मगाशी म्हणतात असं युनायटेड राहू आणि युनायटेड राहूनच यांना हरव. एकच शेवटी, 24 निवडणूक हे अंतिम लक्ष नाही आहे, कारण ही विषवल्ली इतकी पसरली आहे की ही लढाई 50 करायची, 2050 25 कष्ट घ्यावे लागतील तेव्हा हा ज्याला आपण म्हणतो ना फुलप्रूफ ही लोकशाही होऊ शकेल. आपण त्या तत्काची तयारी करूया 2050 पुन्हा एकदा बोलवलं याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.